मित्रो आज 6 मार्च 2021 आणि आपण भेटतोय माननीय ज्ञानेश्वर दमडूजी बोरकर माजी प्राचार्य लाखोटिया बुदडा महाविद्यालय कोंडाडी तालुका काटोल जिल्हा नागपूर याचे माजी प्राचार्य आणि माझे वडील यांच्या प्रथम स्मृतिपित्यर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण हा संबोधी करिअर अकॅडमी जी माझी इन्स्टिट्यूशन गेली 15 वर्ष मुंबई ठाणे विभागात खास करून काम करते आणि ज्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून 600 पेक्षा जास्त विद्यार्थी आपण युपीएससी एमपीएससी बँक स्टाफ सिलेक्शन कमिशन वगैरेच्या एक्झामच्या माध्यमातून घडवलेले आहे तर या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून हा पहिल्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम म्हणून 3 दिवसांचं 6, 7 आणि 8 मार्चचं आपण सेशन घेतोय. त्याच्यामध्ये आताच आपल्यासोबत होते सोलापूरचे प्रॉव्हिडंट फंड डिपार्टमेंटचे विभागीय आयुक्त डॉक्टर हेमंत तिरपुडे सर. त्यांनी आपल्यासोबत प्रशासनामध्ये काय नेमकं असतं, प्रशासनामध्ये काय नेमकं जायला पाहिजे, प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर याच्यामध्ये काय फरक असतो आणि आपण एक्झॅक्टली अधिकारी बनायचं आहे तर आपण कुठल्या पद्धतीचे अधिकारी बनलं पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनल अधिकारी म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल स्पिरिट असलेले आणि नैतिक दृष्टिकोनातून काम करणारे अधिकारी आपण बनलं पाहिजे हा मेसेज त्यांनी तुम्हाला दिला. आता आपल्या ठिकाणी आपल्या या सेकंड सेशनमध्ये आपल्यासोबत आहेत माझे मित्र जे युपीएससीच्या आम्ही सुद्धा मेन्सला मुख्य परीक्षेला वगैरे आयएसच्या मेन्सला सोबत होतो आणि पंकज मोरे सर सध्या सहाय्यक विक्रीकर आयुक्त आहेत एमपीएससी परीक्षे थ्रू एमपीएससी राज्यसभेमधून त्यांची निवड झालेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं शिक्षण हे संपूर्ण मराठी माध्यमातून झालं, त्याच्यानंतर ओपन युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दूरस्थ शिक्षण पद्धती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वगैरे तर त्यातून त्यांचं शिक्षण झालं. संबोधीच्या 2007 पासूनच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या चळवळीमध्ये सगळ्या संपूर्ण या मिशनमध्ये प्रशासकपणा अभियानामध्ये सरांनी संबोधीमध्ये येऊन ठाण्याच्या ब्रांचला असू द्या मुंबईच्या ब्रांचला असू द्या इथे येऊन त्यांनी विद्यार्थ्यांना गायडन्स केलं. आम्ही जे मॉक इंटरव्ह्यूज वगैरे एमपीएससी युपीएससीचे घेत असतो तर परेलच्या ब्रांचला ठाण्याच्या ब्रांचला सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना मॉक इंटरव्ह्यूजमध्ये ज्या युपीएससी एमपीएससीच्या मॉक इंटरव्ह्यूज दरवर्षी आपण घेतो त्याच्यामध्ये त्यांनी गायडन्स केलेलं आहे आणि ते अतिशय एक्सपर्ट आहे. त्यांचा संघर्ष खूप राहिलेला आहे म्हणजे एक शिक्षकी पेशातील व्यक्ती नंतर पुढे युपीएससीच्या सुद्धा मेन्स देतो आयएसच्या एक्झामच्या मेन्स देतो इंटरव्ह्यू देतो आणि नंतर मग एमपीएससी सारख्या एक्झाम मधून मग परत क्लास वन अधिकारी बनतो तर हा असा भरपूर त्यांचा संघर्ष राहिलेला आहे. तर मी आता अधिक वेळ घेणार नाही. पंकज मोरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने महाराष्ट्रातून आपल्याकडे आता या सेशनमध्ये 50 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत हे महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यातून म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी रत्नागिरी जळगाव औरंगाबाद नागपूर अमरावती अकोला वाशिम सोलापूर कोल्हापूर मुंबई ठाणे इथून सगळे विद्यार्थी 12वीपासून तर ग्रॅज्युएशन झालेले पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उपस्थित आहे आणि हे विद्यार्थी एमपीएससी युपीएससीची तयारी करून भविष्यात अधिकारी बनू इच्छितात आहे. तर यांच्यासाठी आपण यांना एक ओव्हरऑल मोटिवेशन म्हणा आपला अनुभव म्हणा संघर्ष आहे प्रिपरेशन करतानाचा किंवा आपल्या प्रशासनातील जे काही आपल्या अचीवमेंट्स आहेत जे करायला मिळालं त्या संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद पंकज मोरे सर. हा धन्यवाद बोरकर सर. बोरकर सर आवाज येतोय? हा आवाज येतोय बिलकुल. अच्छा धन्यवाद बोरकर सर. दिवंगत ज्ञानेश्वर बोरकर सर यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या सेशन करता या सेमिनार करता बोरकर सरांनी सुरुवातीच्या दिवसातच मला पाचारण केलं त्याबद्दल त्यांचे आणि संबोधी आयएएस अकॅडमीचे अनेक आभार. मगाशी तिरपुडे सरांनी म्हणजे मी शेवटला जॉईन झालो त्यामुळे सुरुवात तिरपुडे सरांची ऐकता नाही आली त्याबद्दल क्षमस्व. परंतु त्यांनी छानपैकी आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर कशा प्रकारे संविधानानुसार भारत हा नियमावलीत बांधून आणि त्यानुसार कार्य करतोय आणि संविधान कसं आणि किती महत्वाचं आहे याची एक छानपैकी जाणकारी दिली आहे. त्याचाच पुढे धागा पकडून सांगू इच्छितो की
पॉलिसी धोरण किंवा निर्णय नियम कायदे बनवणं हे आपले आमदार खासदार किंवा स्थानिक पात्रांवर म्हणू आपण स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी हे त्यांच्या क्षेत्रातून निर्णय घेत असतात नियम बनवत असतात. परंतु ह्या सर्व नियमांची निर्णयांची चौकट जी आहे ती बांधली गेलेली आहे आपल्या संविधानाने. आणि हे घेण्यामागे आपण जे सर्व या प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले जे प्रशासकीय अधिकारी किंवा आपण म्हणू प्रशासकीय नोकर वर्ग जो तिथे निवडून गेलेला आहे यांच्या अनुभवाचीच मोलाची मदत होत असते. त्यामुळे आपण ज्यावेळेस प्रशासन देतो त्यावेळेस संविधानाबरोबरच संविधान तर आपला मूळ पाया आहे. मी म्हणेल की जसे वेगवेगळ्या धर्माचे धर्मग्रंथ आहेत तसा भारताचा जो धर्मग्रंथ म्हणायचा गेला तर तो म्हणजे संविधान. त्यानुसार आपण सर्व वेगवेगळ्या प्रकारचे नियम कायदे हे सर्व त्याला अनुसरून बनत असतात. मित्र आता सुमारे 50 वा त्यापेक्षा अधिक पार्टिसिपंट या सेमिनारमध्ये आहेत नुकतंच कळलेलं आहे. बोरकर सरांनी माझी थोडक्यात ओळख करून दिली. मी सुमारे 18 ते 19 वर्ष शिक्षक होतो. त्यानंतर बोरकर सरांसारखे तिरपुडे सरांसारखे मित्र भेटले त्यांनी UPSC MPSCचा मार्ग दाखवला. माझं पूर्ण शिक्षण पहिली ते MA BEd हे मराठी माध्यम BA MA हे इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण संस्था आणि BEd हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथून घडलेलं आहे. हे याकरिता सांगतोय की काही काही वेळा आपल्या मनामध्ये भाषेची भीती असते. बोरकर सरांनी सकाळीच सांगितलं होतं की आपले बहुसंख्य विद्यार्थी म्हणजे जवळपास सर्वच विद्यार्थी महाराष्ट्रीय आहेत आणि त्यांना मराठी भाषेतूनच आपला संबोधित करायचं. पूर्ण शिक्षण मराठीतून UPSCच्या 5-1 मेन्स सर्व मराठीतूनच लिहिल्या. 3 इंटरव्ह्यू त्यासुद्धा मराठीतूनच दिल्या. भाषेची भीती बाळगण्याचं कोणतंही कारण नाही. MPSC तर तुम्ही मराठीतूनच देत आहात. 18-19 वर्ष शिक्षक असल्यामुळे एक शिक्षकीपणा जो आपल्या हाडात आणि अंगात मुरलेला असतो त्यानुसार सुरुवात करताना मी सर्व पार्टिसिपेंटना एकच म्हणजे सुरुवात कोणत्याही मी सेमिनारची एक प्रश्नोत्तर सेशनद्वारे घेत असतो. तर मला आवडेल की तुम्हाला या परीक्षात सुरुवात करताना किंवा काही पुढे मार्गक्रमण करताना काही अडचणी आहेत का म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्न जर मला जाणता आले तर मला पुढचं सेशन अधिक तुमच्यासाठी फलदायी करता येईल असं मला वाटतं. त्यामुळे जर सुरुवातीला जर तुम्ही आपले काही प्रश्न विचारले त्यानंतर मला मध्येही प्रश्न विचारले आणि शेवटाला विचारले तरी चालतील. तरी जर कृपया तुम्ही आपला सक्रिय सहभाग दर्शवलात प्रश्नोत्तर सेशनद्वारे तर मला बरं वाटेल. बोरकर सर चालू शकेल ना? बिलकुल बिलकुल निश्चितच. आणि मुलांनी स्वतःचे व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन केले तरी आम्हाला पण दिसेल की कोणकोण पार्टिसिपेंट आहेत म्हणून. बरोबर आहे. नागेश्वरी आहे आपल्या सोबत सोलापूर वरून. नागेश्वरी तुला काही क्वेश्चन? हॅलो सर. हो सर विचारायचं आहे. हा बोला नागेश्वरी. हा सर नमस्कार. मी नागेश्वरी भालके बोलते सर सोलापूर वरून. हा सर आता सर मी MPSCची तयारी करत आहे. फक्त मनात थोडस म्हणजे काय इंग्रजी भाषेबद्दलच थोडी भीती आहे तसं काय. आणि नियोजन मी कुठं केले आणि कुठं चुकते का ती थोडीशी मनात भीती निर्माण होते आणि काय नाही. बर सुरुवातीलाच इंग्रजी भाषेची भीती मनातून काढून टाका. ओके सर. सांगितलं संपूर्ण शिक्षण मराठीतून. UPSCच्या मेन्स आणि इंटरव्ह्यू सुद्धा मराठीतून. हो सर. त्यामुळे हा MPSC करताय तर MPSCला इंग्रजीची भीती बाळगायचं कारण नाही. एकच पेपर आहे आपला इंग्रजीचा. त्यामुळे आणि महाराष्ट्रात जर आपण असणार आहोत तर मराठीच कंपल्सरी. त्यामुळे तशी चिंता नको. आता तुमचं जे नियोजन किंवा काही अभ्यासाचे नियोजन किंवा परीक्षेची तयारी करताना जे काही करायचं असतं तो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल असं मला वाटतं. तर नागेश्वरीजी तुम्ही मन मोकळेपणाने सांगू शकता काय तुमचं आहे ते. हा सर म्हणजे काय सर मी ट्युशन घेते मराठी मीडियमचं म्हणजे आणि
आठवी ते दहावी वेगळीकडे कोचिंग क्लास मध्ये जाते सायन्स शिकवायला मराठी मीडियमचं. ग्रेट ग्रेट. हा सर, मग माझं पण ग्रॅज्युएट सर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये झाले सर. अरे वा, तुझे सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा जास्त नाही. आणि नागेश्वरी एक सांगू इच्छितो, एमपीएससीचे जीएस ला बहुसंख्य पार्ट हा आपल्या यशवंतराव चव्हाणच्या पुस्तकातून आहे. इतिहास, भूगोल, पॉलिटिकल सायन्स हा हे बहुतांश यशवंतराव चव्हाणच्या अभ्यासक्रमातून आहे, त्यामुळे त्याचा एक चांगला फायदा मिळू शकतो तुला. आणि आणि पंकज सर नागेश्वरी आपल्या इकडे संबोधीला गेल्या महिनाभरापासून जॉईन पण झाली. ती सोलापूर वरून ऑनलाइन क्लासेस करते आणि खूप खूप म्हणजे फार डिफिकल्ट सिच्युएशन मधून ती तयारी करते, परंतु अतिशय होतकरू विद्यार्थिनी आहे ती. म्हणजे आपण म्हणतो ना की परिस्थितीचा भाऊ करणारे लोक असतात. तिला एवढंच सांगितलं, मागच्या महिन्यामध्ये तिने असंच आपलं सेशन सावित्रीबाई फुले आणि जिजाऊंच्या जयंती निमित्त आपण जे सेशन घेतलं होतं त्याला ती जॉईन झाली होती आणि त्याच्यानंतर तिने आपल्याकडे जॉईन केलं. एमपीएससीची मॉर्निंगची बॅच आहे आपली 7 ते 9:15 त्याला ती आहे आणि अतिशय होतकरू विद्यार्थी आहे. आणि मी शुअर आहे की ती एमपीएससी कशाला, ती युपीएससी क्वालिफाय करून आयएएस सुद्धा, आयएएस सुद्धा निश्चित. आणि मला बनवायचं आहे तिला, म्हणजे अरे तिला बोलतोय सरांचं मार्गदर्शन आहे. त्यांनी, मी तर म्हणेल की त्यांनी आज जरी तो 600 वगैरे असा क्रमांक आकडा दिला असेल तरी त्यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी गाईड केलेला आहे नक्कीच. त्यामुळे नागेश्वरी सर जे सांगतायत प्रत्येकाची सत्यात उतरू शकते आनंदात. हो सर, कारण माझं कष्ट, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, सरांचं मार्गदर्शन असेल तर मी नक्की होणार आहे सर. होते सर मी नक्की. यस नक्की नक्की नक्की. तुला आमच्या आत्ताच शुभेच्छा आणि ऍडव्हान्स मध्ये आगाऊपणे तुला अभिनंदन करून ठेवतो सर. धन्यवाद सर. हा सर, म्हणजे काय सर, माझं नियोजन म्हणजे सर दुपारी थोडस वेळ भेटतं 1-2-3 तास, मग त्याच्यानुसार मी काय करते सर, न्यूज पेपर वाचत असते आणि नोट्स अजून सर मी न्यूज पेपरचं काढत नाही. म्हणजे संडे जेव्हा वेळ भेटते ना सर तेव्हा मी न्यूज पेपरचं नोट्स काढते. मग आणि सर जाता स्टँडर्ड वाईज पुस्तकं, म्हणजे सर सरांनी सांगितलं होतं की 8th standard to 10th standard पर्यंत पुस्तकं वाचायचे म्हणून. हा सर, मग काय करते सर मी 8th standard to म्हणजे रात्री 9:30 नाहीतर 10 ते 12, 12:30 पर्यंत हे अभ्यास करते सर. आणि सर आणि मॉर्निंगचे सर जे देतात नोट्स लेक्चर मध्ये आणि ते सर मॉर्निंग एकदा 5-5:30 ला उठून रिवाइज करते सर ह्याच्याद्वारे. म्हणजे काही जण सर काय म्हणतात, अरे एमपीएससीची तयारी करत आहे पण त्याला 10-10 तास अभ्यास करावा लागते, तू तर एवढं सगळं काम करती कसं वेळ काढतीस, होती का अधिकारी उगा कशाला हे करती वेगळं काम कर की म्हणतात. नाही नाही असं काही नाहीये नागेश्वरी, तुझी जी मेहनत आहे ना आणि जे म्हणतायत की नाही की एवढं काम करून काय करता, असं काही नाहीये. तुम्ही कसं आहे की दिवसातले 24 तास, अनेकांकडे 24 तास असतात, प्रत्येक जण त्या 24 तासाचा कसा उपयोग करतो याच्यावर त्याचं पुढचं करिअर ठरणार असतं. तो कोण बनणार आणि काय करणार, त्या प्रत्येक मिनिटाचा सेकंदाचा जर तू योग्य वापर करतेस. आता अनेक जण असतात की ते 24 तासापैकी भारतात अभ्यास करत असतील, फक्त समोर पुस्तक ठेवलं तर किती अभ्यास होतो, आणि 2 ते 3 तासच ते पुस्तक आपण अभ्यासलं तर किती अभ्यास होतो. मी काय म्हटलं बघ, 12 तास समोर पुस्तक ठेवलं आणि 2 ते 3 तास पुस्तक अभ्यासलं. पुस्तक ठेवणं नाही अभ्यासणं, त्यामध्ये जो फरक आहे ना तो तुम्हाला किती आकलन होतंय आणि किती तुमचं प्रेझेंट होतंय तुमच्या परीक्षेद्वारे ते महत्वाचं आहे. आणि ते तुझ्या सत्कार येईल. बघ, 12:30 ला तू 12:30 पर्यंत अभ्यास करतेस, 5:30 ला पुन्हा उठतेस, झोप एवढी कमी वेळ घेतेस, म्हणजे तुला मिळणारा जास्तीत जास्त वेळ तू वापरतेस, पुन्हा 7 वाजता ऑनलाईन बॅचला येतेस. हो सर, संघर्ष आहे. हा संघर्ष प्रचंड आहे. आणि ते म्हणतात ना की संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाहीये. नो गेन विदाउट पेन. हे सगळं सर माझ्या आई मम्मी कडनंच भेटलेलं आहे सर संघर्ष. तिनं पण खूप संघर्ष करते सर, तिच्या तिनं त्या संघर्ष केलेला तिचं फळ भेटायला पाहिजे सर. मी नक्की अधिकारी व्हायचंय सर मला. नक्कीच नक्कीच. आमचं अभिवादन सांग आईला तुझ्या, आणि नक्कीच त्यांची स्वप्न पूर्ती होईल. तुमचा सोलापूर जिल्हा हा काही प्रमाणात अधिकाऱ्यांचा जिल्हा मानला जातो. तुमच्या गाव, तुमच्या सोलापूरचे अनेक अधिकारी आहेत जे आयएएस आयपीएस बनलेले आहेत. तुला नावही ठाऊक असतील त्यांचे. आपला आपला एक विद्यार्थी आता सोलापूरलाच आहे, डॉक्टर रामदास भिसे. तो आपल्या इथूनच मुंबईला कोचिंग करून सेकंड अटेम्प्ट मध्ये इंडियन रेल्वे ट्राफिक सर्व्हिसला सिलेक्ट झाला. ग्रेट ग्रेट. आणि आता त्याची पोस्टिंग तिथेच आहे सोलापूरला.
त्यामुळे सोलापूर खरंच अधिक अनेक अधिकार दिलेले आहेत सोलापूरने. तुमच्याकडचं एक गावही आहे काय तिकडचे दोन आयएएस झाले काहीतरी, उपळाई बुद्रुक समथिंग, तिकडचे दोन की चार तीन अधिकारी झाले तिकडचे. ओके, तर नागेश्वरी तुला आणखी काही प्रश्न आहेत का? हॅलो. नाही सर, नाही सर. इतरांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावे. हॅलो. इतरांचे काही प्रश्न असावेत, इतरांचे काही प्रश्न, जेणेकरून आपल्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच म्हणजे जो आपण सर्वंकष हे करू शकतो ते प्रश्नोत्तरांद्वारे जाऊन चांगल्या प्रकारे करेल. कारण बोरकर सरांनी मला सांगितलंय की मोटिवेशनल किंवा नियोजन करण्याच्या दृष्टीने अभ्यास कसा करावा या पद्धतीने जावं, तर मला जी माझी थिअरी सांगते की ती आपण विद्यार्थ्यांकडनंच काढून घेऊया आणि त्यांना जिथे कठीण वाटतंय तिथे आपण ऍज अ गाईड त्या प्रकारे राहावं, पथप्रदर्शक. विद्यार्थी आपल्या मार्गावरून चालतात, आपला फक्त मार्गदर्शन करायचं. तर जरा प्लीज जर तुम्ही सहभागी झालात तर तुमचे काही प्रश्न आहेत सांगितले तर बरं पडेल. आहेत का कोणाचे आणखी काही प्रश्न? सर, युपीएससीच्या अभ्यासासाठी आपण म्हणजे स्टार्टिंग किंवा किती वर्षांमध्ये आपण म्हणजे जर प्रॉपर अभ्यास करत आहोत त्याचा प्रॉपर पॅटर्न कसा असला पाहिजे युपीएससीच्या एक्झाम साठी? बर, आता आपलं नाव मला वाटते ते सर्वेशा आहे ना? सर्वेशा. सर्वेशा, ओके. तर सर्वेशा कसं आहे, युपीएससीच्या अभ्यासक्रमाचा पॅटर्न हवाय तुम्हाला की अभ्यास करण्यासाठी काय हवाय? कारण युपीएससीच्या अभ्यासक्रमाचा पॅटर्न आपल्या सिलेबस जे जाहिरात आहे युपीएससीची येणारी त्यामध्ये पूर्ण आपला सिलेबस दिलेला असतोय. हा, आता अभ्यास कसा करायचा किंवा काय कसं करायचं? सर, अभ्यास कसा करायचा? अच्छा, अभ्यास कसा करायचा, अभ्यास कोणत्या कसा करायचा वगैरे. बर, तुमची काय पद्धत आहे सध्याच्या घडीला? जशी आता नागेश्वरीने सांगितली कशा कशा वेळेत करते ती, म्हणजे सांगितली. हा, मी तर नाही चालू केलंय, म्हणजे मी नेक्स्ट इयर पासून चालू करणार आहे. सो आता बेसिक म्हणजे पेपर वाचणं वगैरे थोडं थोडं वाचणं तसं चालू केलंय. सो जर नोट्स वगैरे काढायचे असतील किंवा एकंदरीत वाचन म्हणजे केवढं इम्पॉर्टंट, म्हणजे इम्पॉर्टंट तर सगळंच आहे, बट तसं कोणत्या पद्धतीमध्ये करत जायचं, म्हणजे मी ट्राय करेन की फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पास हो. बरोबर, बट टू इयर्स आहेत माझ्याकडे. ग्रॅज्युएशनला आहात की ग्रॅज्युएशन झालंय काय तुमचं? मी SYBA ला आहे. SYBA म्हणजे तुमच्या हातात सेकंड इयर. हा, म्हणजे अजून बीए च एक वर्ष आहे बरोबर ना? टीवाय. टीवाय झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट होणार आहात आणि त्यानंतर परीक्षा देणार आहात. हा, तर तुम्हाला चान्सेस आहेत, आपण म्हणू की मोर दॅन 75% चान्सेस आहेत की तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करू शकता पहिल्याच प्रयत्नात तुम्ही. कारण टीवायचा अभ्यास करता करता तुम्ही युपीएससीचा अभ्यासही करू शकता, प्लस त्यानंतर मिळणाऱ्या एका वर्षाचा तुम्ही फुल फ्लेजिंग युपीएससी करू शकता. बर, तुम्ही आता युपीएस, आता तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत जे ग्रॅज्युएशनला असतील किंवा नुकतेच ग्रॅज्युएशन करून पार झाले असतील, तर मी एक छोटस विधान करू शकतो की आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय म्हणजे आपल्याला पद किंवा ती पोस्ट मिळाली असं होत नाही. शिवाय दुसरा एक मुद्दा लक्षात घ्यावा आपण की ज्या वेळेस आपण इंटरव्ह्यूला जात असतो तर आपल्या इंटरव्ह्यूला मुलाखत असं नाव नाही, तिथे पर्सनॅलिटी टेस्ट आहे, व्यक्तिमत्व चाचणी. हॅलो. हा हा, येतोय आवाज ना? यस यस. त्याला व्यक्तिमत्व चाचणी असं नाव आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की बे के बे किंवा बे दुने चार अशी पद्धत आपल्या व्यक्तिमत्वात कधी नसते. तुम्ही आत्ता जरी म्हणजे ज्या वेळेपासून अभ्यास करू शकता त्यावेळेपासून पटकन सुरुवात करून, म्हणजे म्हणतात ना जो जागे जब जागो जब सवेरा, जो पहिले जागताय उसके लिए सवेरा जल्दी होता है. तर मी म्हणेल राजेश्वरी, सॉरी राजेश्वरीच ना, काय नव्हतं? हॅलो. सर्वेशा. हा सर्वेशा, सॉरी मगाच नागेश्वरी आठवलं, सॉरी सर्वेशा. तर कसं आहे की तुम्ही SYBA तुम्हाला जाग आलेली आहे आणि तुमच्या हातात आणखी एक वर्ष आहे, म्हणजे चला आपण म्हणू थोडी लवकर जाग आली तुम्हाला, जेणेकरून तुम्ही अधिक चांगला अभ्यास करू शकता. पेपर वाचन, आता पेपर वाचण्याच्या अनुषंगाने मी एक सांगेल, रोज एखाद दुसरा पेपर वाचावाच. आपण UPSC देतोय
तर नक्कीच मराठीतून किंवा तुम्ही आपल्या कोणत्याही जी आपल्याला शेड्यूल मध्ये दिलेल्या ज्या 18 भाषा आहेत त्यापैकी कोणत्याही भाषेतून तुम्ही पेपर लिखाण करू शकता, मुलाखतीला जाऊ शकता, त्या भाषेतला पेपर वाचू शकता. परंतु जर प्रिफरेबली वेळ असेल आपल्याकडे तर, पुन्हा एकदा वेळ असेल आपल्याकडे तर इंग्रजी वर्तमानपत्र इंग्लिश न्यूज पेपर वाचण्याची थोडी सवय लावा. कधी हा मी म्हणजे मी इंग्लिश मीडियमचीच आहे तर मी टाइम्स ऑफ इंडिया वाचते. टाइम्स ऑफ इंडिया महाराष्ट्र टाइम्स किंवा लेख वगैरे असतील तर. यस यस, म्हणजे दोन्ही एकाच टाइम्स ग्रुपचे वाचताय तुम्ही. तर कसं आहे की आमच्या वेळेस, आता तर सध्याच्या काळात मी एवढं डिटेल मी सांगू शकत नाही, पण आमच्या वेळेस बोरकर सर चांगलं सांगू शकतील की हिंदू नावाचा एक पेपर होता, द हिंदू, चेन्नईहून पब्लिकेशन येणारा, तो मोठ्या प्रमाणात वाचला जायचा. आणि अद्यापही मला वाटतंय तो त्या पेपराचं मोठ्या प्रमाणात वाचन होतं स्पर्धा परीक्षांच्या वर्गामध्ये. तर ते एक वर्तमानपत्र बघावं किंवा कोणतंही, टाइम्स ऑफ इंडियाही चांगलं आहे आणि मराठीसाठी तुमचं मटा महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता ही वर्तमानपत्रही चांगली आहेत, जेणेकरून तुम्हाला जी भाषा आहे आपला मुळात पेपरामध्ये जी भाषा मांडावी लागते ती भाषा ज्याला आपण प्रमाण भाषा म्हणतो ही या प्रकारच्या वर्तमानपत्रातून जी येणारी आहे ती आणि पुस्तकातून येणारी ह्या भाषेचा जर जितका अधिक वापर होईल तितकं बरं पडतं. त्यामुळे तुमचं वर्तमानपत्र वाचन हे चांगलंच आहे. त्याही पुढे काही काही पब्लिकेशन्स किंवा काही काही क्लासेस ही आपले मॅगझिन्स काढत असतात, तर ह्या मॅगझिन्समध्ये आपल्याला त्या म्हणजे पाक्षिक असतील, आठवड्याचे असतील किंवा मासिक महिन्याचे असतील, यातून त्या त्या महिन्याच्या किंवा आठवड्याच्या घटना थोडक्यात आपल्याला ज्या महत्वपूर्ण आहेत परीक्षांच्या दृष्टीने त्यांचा फायदा होतो. ज्यांना कोणाला नोट्स काढायला वेळ नसेल त्यांनी जर पेपरामध्ये ते अंडरलाईन करून ठेवलं त्या गोष्टी आणि मासिक वाचताना जर पुन्हा एकदा चाललं तर मला वाटत नाही की करंट अफेअर्स या घटकाची तुम्हाला जास्त भीती बाळगावी लागेल. कारण एकाच वेळेस वर्तमानपत्र प्लस मॅगझिन या दोन्हीच्या रिडिंगद्वारे वाचनाद्वारे तुम्ही ते त्याच वेळेस फक्त करत आहात, म्हणजे दैनंदिन वाचनातूनही आणि रविवार टू रविवार किंवा महिन्यातून एखाद दुसरा दोन दिवस त्याच वेळेस तुमची करंट अफेअरची तयारी होते. परंतु करंट अफेअर हा जितका महत्वाचा पार्ट आहे तितकाच किंवा त्याहूनही महत्वाचा भाग आहे आपले वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट. यासाठी बोरकर सर आहेतच, कशा प्रकारे गायडन्स करावं, कशा प्रकारे वैकल्पिक विषयांचा म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टची तयारी करावी किंवा काय करावं, कोणती पुस्तकं वाचावीत आणि कशी वाचावीत हे सर सांगतीलच, पण कोणत्या वेळात वाचावीत हा तुम्हाला उपलब्ध असला वेळ. तर आता तुम्ही SY ला असताना तयारी करताय, आतापासून तुम्ही जर मी म्हणेल वर्तमानपत्र मॅगझिन्स आणि तुम्ही जे ऑप्शनल सब्जेक्ट घेणार आहात, नेहमी असं म्हणतात की जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर एका एक्सपर्टचं म्हणजे त्या क्षेत्रातल्या तज्ञाचं योग्य मार्गदर्शन घ्या. तुम्ही योग्य वेळेला आला आहात, सर तुम्हाला ठराविकच पुस्तकं सांगतील, आवश्यकच त्या नोट्स देतील, जेणेकरून आपण म्हणतो ना बीटिंग अराउंड द बुशेस, तुम्ही इंग्लिश मीडियमच्या आहात पटकन कळेल तुम्हाला माझ्यापेक्षाही बीटिंग अराउंड द बुशेस म्हणजे काय. तर तसं तुमच्यासोबत होणार नाही, तुम्ही बरोबर योग्य ठिकाणीच घाव घालाल आणि तुमचा जो वाचलेला वेळ आहे तो तुम्हाला अधिकाधिक जे रेफरन्स बुक्स आहेत रेफरन्स मटेरियल ते संपूर्ण उत्तर म्हणजे आपण म्हणतो अँसर रायटिंग उत्तर लिखाण कसं करायचं याबद्दल सर त्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करते. पण तुम्ही आत्ता ज्या वेळेला आला आहात, मी एक साधं उदाहरण सांगतो. दिल्लीला ज्यावेळेस मी होतो मेन्सच्या आणि सॉरी इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला, त्यावेळेस तिथे बिहार राजस्थान झारखंड इथून काही मित्र आले होते, म्हणजे ज्यांची तयारी होती, जे तिथे तीन तीन चार चार वर्षे दिल्लीत अभ्यास करत होते परंतु प्री ही क्वालिफाय झाले नव्हते. मी तर असं ऐकलं की पटना किंवा अलाहाबाद इथे असे कोचिंग क्लासेस आहेत जिथे पान अन पान पाठ करून घेतात. माझा एक मित्र आहे बिहारचा जो मोठा जमीनदार आहे, तर त्याने आमच्या वेळेस एक अग्निहोत्री म्हणून इतिहासाचं पुस्तक असतं, सर्वांना ठाऊक असेल अग्निहोत्रीचं. यस यस, त्या पुस्तकाचं पेज नंबर सांगायचा आणि त्याच्यावर काय लिहिलं होतं ते सांगायचं, एवढं त्यांचं पाठांतर. म्हणजे जुनी ज्या गुरुकुल पद्धतीमध्ये ज्या प्रकारे रट लेना
असं होतं तसं होतं, परंतु तो बिचारा एकही प्री कधी पास झाला नव्हता. मग तो मला सारखा विचारायचा, भैया ये कैसे करते है, क्या करते है. आता त्याला काही मी जास्त सांगू शकत नव्हतो, कारण त्याच्या इतकं जर माझं पाठांतर असतं तर मी तर ढोल वाजवत फिरलो असतो. कारण पानन पान पाठ करणं, त्यामुळे काय वाचावं कसं वाचावं यासाठी त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ जे आहेत, म्हणजे आता आपले संबोधी अकॅडमीचे बोरकर सर आहेत, किंवा बोरकर सरांकडून जे तुम्हाला इतर क्षेत्रातील जे मार्गदर्शक भेटतील ती लोक तुम्हाला नेमकं काय ते सांगत राहतील ते आहे. तर तिथे त्यावेळेस माझ्याकडे अक्षरशः बिहार राजस्थान झारखंड तिकडनं पालक आपल्या 10वी 12वीच्या मुलांना घेऊन यायचे आणि सांगायचे भैयाजी आप ऐसे टीचर हो ये हो मैंने सुना है ये मलिक के साथ, मतलब त्यावेळचे जे माझे मित्र होते त्यांच्याकडून, तो ये मेरे बेटे को बचाओ. मी विचार करतो अरे आम्हाला ग्रॅज्युएशन झालं तरी IAS म्हणजे काय माहीत नव्हतं, UPSC चा फुल फॉर्म ग्रॅज्युएशनच्या वेळेस माहीत नव्हता. हे आई बाप किती जागरूक आहेत की जे 10वी 12वीच्या मुलांनाच आपल्या याच्यात आणतात. आणि आत्ता म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्रातही मला आढळत नव्हतं एवढं की 10वी 12वीची मुलं एवढ्या जोर शोरशे करतात, पण आत्ता जेव्हा बघतोय मी की खरंच 10वी 12वीपासूनच टार्गेट फुली की नाही आम्हाला कलेक्टरच व्हायचं आहे. म्हणजे कलेक्टर म्हणजे IAS ही संकल्पना नसेल, पोलीस कमिशनर म्हणजे IPS ही संकल्पना नसेल, पण माझ्या मुलाला पोलीस कमिशनरच बनवायचं आहे, माझ्या मुलाला कलेक्टरच बनवायचं आहे. हे जे काही दिसतंय ना हे चांगलं स्पिरिट आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं. मोरे सर आपल्याकडे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आता आपण मुंबई ठाण्यामध्ये जे आपले ब्रांचेस आहे त्या ठिकाणी अनेक पॅरेंट्स मुलांना 9वी 10वीतच घेऊन येत आहेत. म्हणजे हे प्रमाण आता या 4-5 महिन्यामध्ये 4-5 वर्षामध्ये वाढलंय. आणि आपण जो एक आपली जी एक संडे टू संडे किंवा ज्याला आपण विकेंड मॅच म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याकडे असे असे विद्यार्थी आहेत आपल्या इकडे, म्हणजे लॉकडाऊन पिरियड मध्ये सुद्धा आपल्या इकडे काही लोकांनी ऑनलाईन बॅचेस जॉईन केल्या. त्याच्यामध्ये माझ्याकडे काही विद्यार्थी असे होते की जे 2-3 वर्षापासून फॉलो करत होते मला, म्हणजे 9वी 10वीपासूनच त्यांचे पॅरेंट्स आपल्याकडे घेऊन येत होते आणि इमिजिएटली 12वी झाल्यानंतर म्हणजे CBSE वगैरे चांगल्या बोर्ड मधून 90-90% मार्क्स घेणारे विद्यार्थी, पण त्यांनी असं ठरवलं की आपल्याला फर्स्ट सर्टी मध्ये ISIPS बनायचंय. तर हे विद्यार्थी आपल्या इकडे June 2020 बॅचेस पासून तेव्हापासून ऑनलाईन आपल्या इकडे फर्स्ट इयर पासूनच क्लासेस करतायत आणि खूप चांगले विद्यार्थी आहेत. म्हणजे आणि तसंही आपलं एक खूप चांगलं आपली अचीवमेंट राहिलेली आहे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपल्या इन्स्टिट्यूशनचे ISIPS झालेले आहेत मुंबईमधून, त्यामुळे आपल्या इकडे आता हे प्रमाण वाढतंय. बरोबर, म्हणजे मुंबई ठाण्यामध्ये पण आता वाढतंय हे प्रमाण आणि महाराष्ट्रात तर आहेतच. म्हणजे माझे सुद्धा ज्यावेळेस बाहेर कार्यक्रम होतात तर त्यावेळेस अनेक विद्यार्थी हे 10वी 12वीपासून हा आणि या विद्यार्थ्यांनी खर तर 12वी तर हॅलो हा बोला ना सर. यस तुमचं सुरू आहे. हा त्यासाठी तुम्ही म्हणतो की जब जागो तो सवेरा, जो जल्दी जागते उसके लिए सवेरा जल्दी होता है. म्हणजे आता आपण ह्या जाम संडेकरांचंच उदाहरण घेतलं की त्यांना SY ला आल्यानंतर, म्हणजे आता त्यांना 2 वर्ष मिळालेले आहेत, म्हणजे 1 वर्ष त्यांना एक्स्ट्रा मिळालेलं आहे अतिरिक्त. जर पुढे मागे शिक्षण चालू ठेवता ठेवता जर त्यांनी UPSC करत असतील तर MA केलंय म्हणा, तर MA ची 2 वर्ष म्हणजे शिक्षण चालू असताना करतायत, म्हणजे ही 3 वर्ष जो त्यांना मूल ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. ते सांगू शकतात या प्रकारे की मी UPSC म्हणजे फक्त UPSC आहे की थोडी करते, मी माझ्या करिअर दृष्टीने ग्रॅज्युएशन करते, पोस्ट ग्रॅज्युएशन करते, आणि हे करता करता मी UPSC चा एवढा अशा प्रकारे अभ्यास केला आहे किंवा MPSC चा अशा प्रकारे अभ्यास केला आहे की पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी सिलेक्ट झालेली आहे. हे एक इम्प्रेसिव्ह गोष्ट असते की तुम्ही हेही करताय आणि हे करता करता ही परीक्षा देऊन ते पद मिळवताय. तुमचे मार्क हे ग्रेसला, म्हणजे जे आपण म्हणतो ग्रेस मार्क एक्स्ट्रा देणं, हे या अशा प्रयत्नांना मिळत असतात की तुम्ही शिक्षण करताय, नोकरी करताय किंवा काहीतरी करताय आणि याद्वारे तुम्हाला ते करताना जर तुम्हाला तुम्ही परीक्षा देताय तर तुमच्या ग्रेस मार्क मध्ये आपोआप वाढ होते. जे आपण म्हणतो एक्स्ट्रा मार्क दिले जातात, आपलं एक अप्रिसिएशन असतं समोरच्याला, त्यांनाही वाटत असतं. म्हणून लवकरात लवकर तयारी करा, तुम्हाला मिळणारा वेळ हा नंतर हळूहळू कमी होत जातो कारण आपल्याकडे एजबारचे क्रायटेरिया आहेत. म्हणजे तुम्ही वाट पाहत राहिलात की मी आत्ता पास होईल किंवा नंतर मला ग्रॅज्युएशन होऊ द्या मग अभ्यास करेल, नोकरी लागू द्या अभ्यास करेल, सेटल होऊ द्या अभ्यास करेल, कधीही काही होत नाही. त्याच्यामध्ये निघून जाणारी वर्ष ही
ही पुन्हा मिळत नाहीये. आणि मग नंतर ज्यावेळेस आपण एज बारला येतो त्यावेळेस आपण डोक्याला हात लावतो, अरे यार मी अभ्यास करत असताना जरी केलं असतं तर त्या चालू चालू मध्ये माझा मेंदूही चांगला तल्लक राहिला असता. तर त्यामुळे जितक्या लवकर तुम्हाला सुरुवात करता येईल तेवढी बरी आहे. अजूनही या प्रकारे आणखी कोणते काही प्रश्न आहेत का? हॅलो सर. हॅलो सर, मी निलेश पवार बोलतोय. हॅलो सर, बोला निलेश. आवाज येतो का सर? येतोय बोला सर. हा निलेश बोल. मी एक खेडेगावातला मुलगा आहे, रायगड मधला मुरुड जंजिरा माझं गाव आहे तिकडचं. तर मला पण एमपीएससीचं पहिल्यापासून आकर्षण होतं, म्हणजे मला काहीतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावं असं वाटत होतं. तर मी आता सरांकडे क्लासेस लावलेले आहेत ऑनलाईन, पण मला एक निलेश थोडा आवाज कट होतोय. आपला व्हिडिओही बंद वाटतो निलेश. आवाज कट होतोय निलेश, आपला व्हिडिओही बंद वाटतो. हा सर, इकडे रेंज नाहीये मला. हॅलो सर. हॅलो. हा ठीक आहे, बोल. तर मी गावी आहे आता, तर माझा रेंज नाही इकडे. आवाज येतो का सर? बोल कंटिन्यू बोलत राहत सर. तर खेडेगावातला मुलगा आहे, तर मला एमपीएससीच पहिल्यापासून आकर्षण होत. तर मला असं वाटत होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचं, एक अधिकारी चांगलं व्हायचं. तर मी सरांकडे आता क्लासेस लावलेले आहेत. आता मी माझं शिक्षण झालेलं आहे, बीए पूर्ण झालेलं आहे आणि डीएड पण झालेलं आहे. त्यानंतर मराठी मीडियम मधून झालेलं आहे, ग्रॅज्युएशन पण आपलं मुक्त विद्यापीठामधूनच झालेलं आहे. आणि त्यानंतर मी आता डायलिसिस म्हणून आहे ठाण्याला. हॅलो. डायलिसिस टेक्निशियन आहे. अच्छा. हॅलो. तुमचं डीएड झालेलं आहे आणि डायलिसिस टेक्निशियन? हा, मी डायलिसिस डिप्लोमा पण केलेला आहे डायलिसिस टेक्निशियनचं. ओके. टीचरचं काय झालं सर, ते टीईटी निघाली, त्यानंतर सीईटी निघाली, मग त्याच्यामध्ये मी जेवढा अभ्यास केला तर त्याच्यातलं काहीच येत नव्हतं. आणि वेगळेच यायचं, म्हणजे गणिताचं पण वेगळं यायचं. मग मला जरा थोडं हे वाटलं की आता हे काय करायचं, नोकरी लगेच लागत नाही, म्हणून मी उदरनिर्वाह म्हणलो डायलिसिस मध्ये. हॅलो. हा बोला निलेश. तुझा प्रश्न विचार. हा, त्यानंतर. हा सर, तर आपल्याला कमी वर्षामध्ये जर एमपीएससीच अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर काय करायला लागेल ते आपल्याकडून जाणून घ्यायचंय. बर निलेश, एक सुरुवातीला कमी वर्षामध्ये. हा, सर्वांनाच सांगू इच्छितो. मला वाटतं तुम्ही जरा चांगली सुरुवात करू शकता. कमी वर्षामध्ये यांना पास व्हायचंय तर सर आपले दोन चार अनुभव सांगा, म्हणजे मग मला पुढे चालू करायला बरं पडेल. कमी वर्ष म्हणजे किती कमी पाहिजे निलेश? सर जेवढा आता मी प्रयत्न करतोय सर अभ्यास करण्याचा खूप, म्हणजे कारण मी माझं ड्युटी सांभाळून अभ्यास करतोय. तर मला असं वाटतं एक वर्षामध्ये तरी कव्हर होऊ शकतं का अभ्यासक्रम माझा पूर्ण? आपण जो क्लास घेतो, ओके, आपण जर एमपीएससीचा क्लास घेतो राज्यसेवा परीक्षेचा, तर आपण एका वर्षामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायलाच लागतात. आणि ते शिकवता शिकवता तुम्ही जे ग्रास्प करता आणि तुम्ही त्याच्यावरती जे मेहनत घेता त्याच्यावरती तुमचा अभ्यास पूर्ण होणं हे अवलंबून असतं. शिकवणं हा पार्ट वेगळा, शिकवण्यासोबत आपण जे असाइनमेंट देतो, अनेक गोष्टी ज्या करून घेतो त्या गोष्टी वेगळ्या, त्या तुम्ही फॉलो किती करता. म्हणजे मी ओव्हरऑल एक स्ट्रेट फॉरवर्डली सांगेल, एक वर्ष आपल्याला आजच्या डेटमध्ये क्लर्क पासून तर आयएएसची तयारी करण्यासाठी आणि अंडरस्टँड करायसाठी समजायला एक वर्ष लागतं, मग रिझल्ट येण्यासाठीच दुसरं वर्ष पकडा. म्हणून अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना फायदा कसा असतो की त्यांना 3 वर्ष मिळतात प्रिपरेशन करायला, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, कारण त्यांना घाई नसते. पण ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ओके, जे आता 22 वर्षाचे, 24 वर्षाचे, 27 वर्षाचे, 28 वर्षाचे, 30-32 वर्षाचे आहेत, काही लोकांचे तर एज पार्ट पण होऊन जातं, तर त्यामुळे शक्य तितक्या लवकर सरांनी जब जागी तब सवेरा म्हटलं, एक लक्षात ठेवा की एक वर्ष आपल्याला समजायला लागतं आणि त्या एका वर्षाच्या मेहनतीवरती सुद्धा तुमचा रिझल्ट निघू शकतो. जसं माझं एक उदाहरण देतो, जय वाघमारे माझा स्टुडंट होता, तो एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये युपीएससी थ्रू आयआरएस झाला कस्टम्समध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तो आयआयटी मुंबईमधून बीटेक एमटेक झालेला आणि आयआयएम कोलकात्यामधून एमबीए झालेला विद्यार्थी होता. नोकरी सोडली त्यांनी प्रायव्हेट मधली आणि कुठेतरी त्याला, म्हणजे तो मार्गदर्शन कोणास्तरी घेत होता, पण नंतर त्याला माझा रेफरन्स मिळाला, माझ्याकडे जॉईन झाला. त्याला पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू सर्व सर्वकष गायडन्स मी केलं
इनफॅक्ट मी त्याला युपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये 175 मार्क माझ्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये दिले होते, युपीएससीने त्याला 175 मार्कच दिले. म्हणजे मी मॉक इंटरव्ह्यू मध्ये 175 मार्क्स दिले, त्यालाही तिकडे युपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये 175 मार्क्स मिळाले. आता तो ठाणे इथे मुंबईलाच आहे, डेप्युटी कमिशनर आहे कस्टम्सचा. कसं आहे ना की एका वर्षात त्याची रँक निघाली. प्रवीण मुंडेनी माझ्याकडे एक वर्ष क्लास केला, एक वर्ष अभ्यास केला, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आयपीएस झाला. मुंबईमधले आपले रेकॉर्ड्स आहे. त्याच्यामुळे कसं असते की काही विद्यार्थी एका वर्षातही होतात, दोन वर्षातही होतात, आणि काही विद्यार्थी 5 वर्षात प्रिलिम्स पण क्वालिफाय होत नाही. त्यामुळे डिपेंड आहे की तुम्ही आमच्या मार्गदर्शनाचा कशा पद्धतीने त्याला अप्लिकेशन कसं करता, त्याला कशा पद्धतीने समजून तुम्ही स्वतःची तयारी कशी करता. ओव्हरऑल प्रॅक्टिकली विचार केला तर 2 वर्ष कन्सिडर करायचे, ठीक आहे. कारण एका वर्षात होणारे हे रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेस आहेत. एका वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये होणारे हे रेअर, म्हणजे जय वाघमारेचं उदाहरण हे रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे. ओके, पण 2 वर्षात तुम्ही आयएएस पण होऊ शकता. आणि आपल्याकडे आता असे अनेक विद्यार्थी पण येतात की इकडे क्लास केला, तिकडे क्लास केला, साधे क्लर्क पण बनत नाही 3-3 वर्ष. का बनत नाही? स्ट्रॅटेजी चुकते, प्रोफेशनल अप्रोच नसतो, आणि नुसता स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे घोकंपट्टी करणे हा फॉर्म्युला काही लोकांनी डोक्यात भरलेला असतो. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी 3-3, 4-4 हजार विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे, माझ्याकडे 30 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त बॅच नसते, पण त्या 30 विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थ्यांना अधिकारी घडवण्याची धमक माझ्यामध्ये आहे. पण त्या विद्यार्थ्यांनी त्यांची स्वतःची तेवढी स्ट्रेंथ वाढवणं आवश्यक आहे. आणि 3000 30 विद्यार्थी क्वालिफाय होतात. अनेक ठिकाणी अशी उदाहरणं पण आहे ना, 3-3, 4-4 विद्यार्थी 3-3, 4-4 हजार विद्यार्थी असतात कोचिंग इन्स्टिट्यूशन मध्ये. आणि जाहिराती, जाहिरातबाजी पण भरपूर असते. मग जाहिरातबाजीला फसून अनेक विद्यार्थी जातात घोडक्यामध्ये मेंढरासारखे सामील व्हायला. आणि मग मेंढरांची प्रवृत्ती काय असते की एका मेंढरांनी केलं तेच दुसरा मेंढर करतो, त्यांनी उडी मारली की हा पण उडी मारतो. आपल्याला मेंढरांसारखं नाही बनायचं आहे, आपल्याला काहीतरी वेगळ्या अप्रोचनी स्ट्रॅटेजीनी अभ्यास करायचा आहे. जो वेगळ्या स्ट्रॅटेजीनी वेगळ्या प्रोफेशनल अप्रोचने अभ्यास करेल तो एक्झाम मध्ये क्वालिफाय होणार. ओके, चला. मला वाटतं सर मी बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय? नाही नाही, एकदम परफेक्ट सर. आता पंकज सर, थँक्यू सर. सरांनी निलेश, हॅलो. हां बोला सर. हा, सरांनी एक म्हणजे काय म्हणतो आपण, अकॅडमीचे संचालक आणि एक जे शिक्षक आहेत मुलांना जाणणारे आणि बघणारे, ह्या अप्रोचने एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे. मी थोडा एक अभ्यासू, म्हणजे अभ्यास करणारा आहे, या अँगलने थोडं सांगू इच्छितो की दिलेश, परीक्षा देणारे जे आहेत, जर मी आज परीक्षा द्यायला सुरुवात करतोय तर माझ्या अगोदर कमीत कमी 4-5 वर्ष सलग अभ्यास करणारी पोरं असतात, जे आपले कॉम्पिटिटर असतात. त्याच्यातील अनेकांनी 2-4 वेळा प्री, 2-4 वेळा सॉरी 2-4 वेळा मेन्स, 2-4 वेळा इंटरव्ह्यू दिलेले असतात. म्हणजे त्यांचा अभ्यास कोणत्या लेवलला गेलेला असतो, अशा प्रकारे असतो की ज्यांना फक्त पुस्तकं चालली तरी त्यांचा अभ्यास होऊन जाईल इथपर्यंत अभ्यास केलेला असतो. आणि मी पहिल्या दिवसाने अभ्यास सुरू करतो, मी पहिल्याच वर्षाने अभ्यास सुरू करतोय, अशा वेळेस मी जर हे म्हणेल की बाबा मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये होईल. कारण कसं आहे की आपण काम करतोय, आपण आपला उदरनिर्वाह करता करता शिकायचा आहे आपल्याला. रेअर ऑफ द रेअरेस्ट कॅटेगरीचे आपण असू तर पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात नक्कीच निघू आपण, एवढं नक्कीच. पण आपण सगळ्यात पहिल्यांदा आपला जोखून घ्यायचं. एक छानसं काव्य आहे, मी ओळखिले मला पूर्ण आता. आता आपण स्वतःला पूर्ण ओळखत नाही, पण जेवढं ओळखतं तेवढं तरी जाणून घ्यायचं. आणि मग आपलं टार्गेट फिक्स करायचं की यार मी एवढा अभ्यास, मला माझ्या उदरनिर्वाहाच्या म्हणजे माझं कुटुंबांचं जे उदरभरण करायचं आहे त्यासाठी जाणारा वेळ, त्यानंतर माझ्या इतर गोष्टींमध्ये जाणारा वेळ, आणि मी प्रत्यक्ष अभ्यास जे माझं पॅशन आहे, मला एमपीएससी यूपीएससी थ्रू अभ्यास करायचा आहे, हे अधिकारी बनायचं आहे, हे जे पॅशन आहे, हे पॅशन करण्यासाठी मी देणारा वेळ हा किती देतोय, त्यानंतर त्या पॅशनसाठी आपण केलेलं डेडिकेशन हे मग कोणाच्या मार्गदर्शनाखाली करतोय, ते आपल्याला कशाप्रकारे शिकवतात, आणि त्यांनी केलेलं दिलेली शिकवत, त्यांनी आपल्याला शिकवलेलं आपण किती प्रकारे ग्रास्प करतोय, आपला अंडरस्टँड होतोय, आकलन होतंय, आणि ते आपण मग आपल्यामध्ये उतरवून त्या प्रकारे पुढचा मार्ग कसा आखतोय, आणि मग आपण त्या चौकटीतले पेपर सोडवणं हे कसं करतो, यावर आपल्याला मिळणारे यश अवलंबून ह्याला किती काळ जाईल, 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष, हा ज्याच्या त्याचा पार्ट आहे. जर निलेश तू ते म्हणतात आत्ता सुरुवात केली आहेस आणि मंगेश सर सांगतायत त्याप्रमाणे त्याच मार्गावर गेलास,
काही अडलं की लगेच त्यांना विचारायचं, लक्षात घ्या. हो सर, हो सर. हा, संबोधे अकॅडमीचे सर जे आहेत किंवा त्यांनी ज्यांची ज्यांची ओळख करून दिली आहे त्यांना तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या प्रकारे त्या त्या विषयाचं मार्गदर्शन घेऊ शकता. मग आता पार्ट येतो तुमच्याकरता, निलेश कसं आहे की आता पार्ट येतो तुमच्याकरता, तुम्ही कितपत हे करताय. म्हणजे तुम्ही एका वर्षात येऊ शकता किंवा लागणारा जो पुढचा वेळ आहे, कारण प्रत्येक क्लास, मी म्हणत नाही की बाबा फक्त पैसे घेऊन शिकवतात, शेवटी त्यांना त्यांच्या दिलेल्या ज्ञानाचा, तुम्हाला देणाऱ्या माहितीचा, ज्ञानाचा मोबदला घ्यावाच लागतोय, इतरही त्यांचे सरकमस्टन्स असतात म्हणून. परंतु ते तुम्ही किती, त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे, त्यांनी दिलेली जी इन्फॉर्मेशन नॉलेज आहे, ते तुम्ही कितपत घेताय आणि ते किती उतरवताय त्याला वेळ देऊन, यावर सक्सेस डिपेंड आहे. अनेक जण असे आहेत की मी तुम्हाला आता मगाशी ऐकलं असेल तुम्ही की अलाहाबाद आणि पटणाचे काही क्लासेस असेल, तिकडचे विद्यार्थी जे मित्र म्हणून आले माझ्याकडे, ते पानाच्या क्रमांकावर सांगत असत की ह्या पानावर हे लिहिलेलं आहे, परंतु बिचारे कधी प्रीही झाले नाहीत. म्हणजे पाठांतर त्यांनी नक्कीच डेडिकेशन दिलं त्यांच्या पेशंटसाठी, परंतु जो मार्ग आहे त्यांचा तो कुठेतरी चुकला. त्यांनी ज्याच्यावर भर द्यायला हवा किंवा त्यांच्या एक्सपर्ट्सनी ज्या प्रकारे त्यांना ग्रास्पिंग करून नॉलेज द्यायला हवं, तिथे काहीतरी गडबड झालेली असेल. हा विचार करा आणि त्यानुसार मग पुढच्या ह्याला जा, कारण लागणारा वेळ हा प्रत्येकाला, मिळणारा वेळ हा प्रत्येकाला सारखाच आहे. कोण, मी मगाशी त्या यांना सांगितलं की मिळणारा वेळ 24 तास प्रत्येकाला सारखेच आहेत. तुम्ही कोण किती प्रकारे वापर करता आणि फक्त वापर करता नाही, समजून घेऊन ते प्रेझेंट करताय, याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. निलेश बोरकर सर, मुरुड जंजिराची एक छानशी ट्रीप ठेवा हो, जंजिरा किल्ला आपला बघायला जायचा आहे. बोला अजून मुलाची माहिती दिल्याबद्दल थँक्यू सर. बोला सर, आवाज कटतोय जरा. प्रणाली रामफळे, मी आता. हॅलो हॅलो, आता येतोय का? हो हो, बोला बोला. हा, मी आता 12th सायन्स ला आहे. 12th सायन्स, अरे फारच आहे. बोला. मला एमपीएससी करायचं आहे ना, तर मला आवाजही गेला वाटतं आपला. हॅलो हॅलो प्रणाली, आवाज येतोय का? बोला. मी आता 12th सायन्स ला आहे, मला एमपीएससी करायचं हे निश्चित आहे, तर मी पुढे जाऊन ग्रॅज्युएशन आर्ट्सने करू की सायन्सनेच करू, काही फरक पडत नाहीये. प्रणाली, तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये ग्रॅज्युएशन करा. आता मी मगाचा निलेशचा आणि तुमचा दोघांचाही एक संयुक्तिक धागा पकडून सांगू इच्छितो की सर्वात प्रथम आपलं जे टार्गेट आहे, तुम्ही एमपीएससी करताय, यूपीएससी करताय, काही करताय, सर्वात प्रथम टार्गेट असतं आपण स्वतःला सांभाळणं, स्वतःला स्वतःच्या पायांवर उभं करणं. जर तुम्ही परीक्षा देत राहिलात आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत हे फक्त तुमच्या आई वडिलांकडनं येणारे पैसे असतील, तर 2-3 अटेम्प्ट नंतर अनेकदा आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं आणि ते येणारे डिप्रेशन हे आपल्या, आपण किती अभ्यास केला असेल, किती प्रचंड मेहनत घेऊन आपण पुढे पुढे जात असेल, पण ते डिप्रेशन आपल्याला परीक्षेचं यश आपल्या हातातून लांब लांब ढकलत असतं. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत न वापरता किती काळ मेहनत करू शकता, जेणेकरून तुम्ही फुल, म्हणजे आपण म्हणू की प्रोफेशनली किंवा आपण पूर्ण डेडिकेशन देऊन तयारी करून इथे मिळू शकतो यश, किंवा आपल्याला या विशिष्ट कालावधीनंतर आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. यासाठी मग काय आवश्यक असतं, मी मगाशी म्हटलं की तुम्ही परीक्षांचा अभ्यास करताय म्हणजे तुम्हाला पद मिळालं असं होत नाही. तुम्हाला पद ज्या वेळेस तुम्ही तिथे एमपीएससी किंवा यूपीएससी शासनाला रिकमेंड करते तुमचं नाव आणि तुम्ही तिथे जाऊन तुमच्या पदाची शपथ घेताय आणि सही करून जॉईन होताय, त्यावेळेस तुम्हाला पद मिळालेलं असतं, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आर्ट्स मधून करा, सायन्स मधून करा, तुमचं टार्गेट एमपीएससी आहे. एमपीएससी साठी जर दुर्दैवाने मला 2-3 वर्षात नाही करता आलं तर मला फ्रस्ट्रेशन येऊ नये, म्हणून मला सर्व्हिस किंवा जॉब म्हणा किंवा
बिझनेस काही जे काही असेल तुमचं तो करून आपल्या पायावर उभं राहून पुन्हा पुढे जोमाने झुंजता आलं पाहिजे. तुमच्या हातात फक्त तलवार असून चालत नाही प्रणाली, ढालही लागते. तलवारीने तुम्ही मारत मारत पुढे जाताय, यश मिळवत जाताय, परंतु येणारा वार, लोक बोलतायत की बाबा काही काम करत नाहीये किंवा फक्त आई वडिलांच्याच पैशावर आहे का, ह्या ज्या गोष्टी आहेत, ही जी ढाल आहे ही ढाल म्हणजे तुमचं शिक्षण आहे. त्यामुळे मग तुम्ही आर्ट्स करताय, कॉमर्स करताय, सायन्स करताय, वा बनू. यस यस, वेलकम सर. आणि मला थोडस हे ऑडिओ सांगावं असं वाटेल की आता तू जस्ट 12वीला आहे तर तू सायन्स आर्ट्स काही कर, ओके. आणि कुठलाही जरी तू केलं ना तरी तू तुझ्याकडे 3 ते 4 वर्ष मिळतात. म्हणजे जे लोक 12वी सर्वात महत्वाचं, हा जे लोक 12वी पासून सुरू करतात ना त्यांच्याकडे ऑलमोस्ट 4 वर्ष असतात. म्हणजे एमपीएससी द्यायला 3 वर्ष आणि यूपीएससी द्यायला 4 वर्ष. कारण यूपीएससीची परीक्षा द्यायसाठी ज्या वर्षी आपण परीक्षा देत असतो त्याच्या 1 ऑगस्टला आपलं 21 वर्ष पूर्ण होणं आवश्यक असतं. आणि एमपीएससीची परीक्षा द्यायसाठी तुम्ही टीवाय अपियर आणि तुमचं वयाचं नाहीये तिथे 19-20 वर्ष चालतं, ठीक आहे, 19-20 चालतं. पण यूपीएससीला 21 वर्ष तुमचं ज्या वर्षी आपण अप्लाय करतो, जसं फॉर एक्झाम्पल आता या वर्षीची परीक्षा कोण देऊ शकतो यूपीएससीची, ज्याचं 1 ऑगस्ट 2021 आधी 21 वर्ष पूर्ण झालेलं असेल आणि जो टीवाय अपियर किंवा ग्रॅज्युएट असेल तो. तर तसं जर कॅल्क्युलेशन केलं तर जे विद्यार्थी फर्स्ट इयर पासून असतात ना तयारी करणारे त्यांना ऑलमोस्ट 4 वर्ष मिळतात. माझ्याकडे अक्षरशः आता 17 आणि 18 वर्षाच्या मुली आहेत, मुलं आहेत जे फर्स्ट इयरला आहेत आता आणि त्यांनी आता यूपीएससीचा प्रवास सुरू केलाय, ठीक आहे. एमपीएससी वाल्यांना टीवाय अपियर पाहिजे आणि 19 पूर्ण पाहिजे. तर त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला खूप असं टेन्शन मध्ये जाऊन तयारी करायची गरज नाही. आणि सरांनी जसं म्हटलं की आई वडिलांच्या पैशावरती किती दिवस आपण हे करायचं, तर तुम्हाला तुम्ही जर प्रामाणिकपणे जर प्रामाणिक असणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये एकमेकाचं बघून नाही तयारी करायची. मित्र करतोय, मैत्रीण करतोय, करतोय, ठीक आहे, एकमेकाचं देखादेखी नाही करायचं. एकमेकांना गेलं की दुसरं आपल्याला मनापासून करा. आणि मगाशी हेमंत तिरपुडे सरांनी एवढं सगळं जे सांगितलं त्याच्यामधलं कन्क्ल्युजन असं होतं की तुम्ही एथिकल पर्सनॅलिटी बना आणि कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अबॉइड करत तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी म्हणजे कल्याणकारी राज्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपला स्वार्थ आहेच. कारण आपण अधिकारी बनणार आहोत, 4 लोक आपल्याला म्हणतील अरे अधिकारी आहे, असा आहे तसा आहे. पण तिथपर्यंतचा प्रवास गाठायसाठी ना तुम्ही 3 वर्ष खूप सफिशियंट झाले. कारण मला माहिती आहे की 12वी पर्यंत खूप ताकद देऊन पोरं अभ्यास करतात. आई बाप सुद्धा लाख लाख रुपयाचे क्लासेस लावून देतात पोरांना. इकडे एमपीएससी यूपीएससीला खर्च नाही करणार, परंतु 10वी 12वीला लाख लाख रुपयांचे क्लासेस लावून देतात मायबाप. त्यांना वाटतं की बाबा झाला 12वी झाला म्हणजे जिंकला पोरगा किंवा मुलगी. तसं होत नाही. तर तुम्हाला इकडे ग्रॅज्युएशन मध्ये अनेक विद्यार्थी बिलकुल अभ्यास करत नाही. मला माहिती आहे माझ्याकडे आर्ट्स कॉमर्स काय इंजिनिअरिंग मेडिकल सगळेच विद्यार्थी येतात. साधं एक व्यवस्थित निबंध लिहा म्हटलं तर 4 शब्द लिहिता येत नाही. भारत माझा देश आहे याच्यावरती निबंध लिहा म्हटलं तर लिहिता येत नाही ग्रॅज्युएट झालेल्या पोरांना. सामाजिक समस्यांबद्दल चर्चा करा म्हटलं तर चर्चा करता येत नाही. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनला आपण परीक्षा आली की अभ्यास करतो. माझं असं नेहमी म्हणणे असते की अंडर ग्रॅज्युएट पिरियडचा जो टाइमपास करणारा तुम्ही जो वेळ घालवता ना तो जर तुम्ही प्रॉपरली युटिलाइज केला तर तुम्हाला आणि आमच्यासारखं म्हणजे मी एकटाच नाही म्हणत, अनेक जे चांगले लोक असतील जे प्रामाणिकपणे गायडन्स करणारे असतील त्यांचं गायडन्स घ्या. तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या तुमच्या परिफेरीमधल्या लोकांचाही गायडन्स घेऊ शकता. फक्त त्यांना यूपीएससी एमपीएससीचा कमीत कमी मुख्य परीक्षा इंटरव्ह्यूचा अनुभव असला पाहिजे. नाहीतर कोणी पण येईन आणि मग कोणी यावेळी टिकली मारून नाही जावे असं जर झालं तर मग तर झालं ते. तर तुम्ही प्रॉपरली जर युज केला ना या पिरियडचा तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन मध्ये जायची वेळच येत नाही. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की तुम्ही 3 ते 4 वर्ष युटिलाइज करा. तुम्ही 22व्या वर्षी अधिकारी होणार म्हणजे होणार. फक्त प्रामाणिकपणे आणि स्ट्रॅटेजिकल एफर्ट्स घ्या. ओके चला. सो सर, हा सर, थँक्यू सर. हा मोस्ट वेलकम. हा हा बोला. बोला बोला प्रश्न कोण. हा मी गायत्री मुगुल दर्यापूरवरून बोलते. हा बोला गायत्री सर. मला यूपीएससी ची प्रिपेरेशन
सिलेक्शन करायची आहे. बट माझा प्रॉब्लेम असा आहे सर की मी आतापर्यंत सीबीएसई ला होते आणि एकदम मराठी मध्ये आले, त्यामुळे माझं मराठी थोडं कठीण होते सर बोलायला. आणि महत्वाचं म्हणजे ग्रामर खूप हार्ड जाते मला. सीबीएसई ला कोणत्या वर्गापर्यंत होतात तुम्ही? सर मी 10th पर्यंत. 10th पर्यंत सीबीएसई होतो, ग्रेट. त्यानंतर आता तुम्ही एचएससी बोर्डाकडे आला. हा हॅलो, आता कोणत्या वर्गात आहात गायत्री? सर मी बीए सेकंड इयरला आहे आता. बीए सेकंड इयरला, म्हणजे तुमचं 11वी 12वी एचएससी झालंय. हॅलो, स्टेट बोर्ड? हा स्टेट बोर्डातनं झालंय ना. हो सर. अच्छा, आता बीए ला आहात तुम्ही. हा मग समस्या काय मराठी ग्रामरची? हॅलो हॅलो गायत्री, प्रॉब्लेम काय गायत्री? मराठी ग्रामरचा प्रॉब्लेम आहे का? बर गायत्री, तुम्ही पेपर कोणत्या लँग्वेज मधन, कोणत्या भाषेतन देणार असं ठरवलंय? सर मी इंग्लिश मधून द्यायचं ठरवलेलं आहे. मग मराठी ग्रामरचा इश्यू कसा येतो? मराठी ग्रामर हे फक्त, हा गायत्री, मराठी ग्रामर हा बरोबर, मराठी ग्रामर फक्त तुम्हाला ज्यावेळेस मराठी भाषेचा पेपर देणार असाल तुम्ही त्यावेळेस. आणि मला वाटतं ते जे पासिंगचे मार्क आहेत, तर आपले बोरकर सरांचं मराठी वाङ्मय हे युपीएससी ला होत. मी आता बोरकर सरांच्या अँगलने सांगतो. हॅलो, येतोय का माझा आवाज गायत्री? बोला. तर बोरकर सरांचं मराठी वाङ्मय होतं, जर तुम्ही त्यांच्याकडे असाल तर मला वाटत नाही मराठीचा ग्रामरचा काही भाऊ करावा लागेल. मी तर म्हणेल शेवटच्या आठवड्यात ते तुम्हाला मराठीची ग्रामरचा अभ्यास सांगतील काय काय उरकायचं ते. हा जर त्यांच्याकडनं आता इतरांकडे गेलात तरी काही ठराविक पुस्तकं आहेत, मोरा माळवे वगैरे सारखी, तेवढी जरी केली आहेत तरी सुद्धा तुम्ही त्या ग्रामरला चांगल्या प्रकारे मार्क मिळून पुढे जाऊ शकाल. त्यामुळे मराठी ग्रामर चा त्रास होतोय किंवा जमत नाही, यामुळे तुमच्या इतर जे मार्क मिळून देणारे विषय आहेत त्याला हे करू नका, इग्नोर करू नका असं म्हणेल मी. जिथून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवत जातात त्याची सगळ्यात पहिल्यांदा तयारी करा. इंडियन फॉरेन सर्व्हिस, सर मी बहुतेक जणांजवळून ऐकलं की आयएएस ही सर्वात मोठी पोस्ट असते आणि नंतर आयएफएस येते, ही पोस्ट येते. तर मग सर ही आयएफएस आयएएस च्या खालची पोस्ट असते का? म्हणजे आपण आधी आयएएस ट्रेस करू शकतो. गायत्री, मला वाटतं म्हणजे मी बोलले ह्याच्याबद्दल नंतर, परंतु बोरकर सरने एक छान हास्य दिलंय. बोरकर सर जरा ह्या पोस्ट आहेत ना कशा इक्विवेलंट किंवा कशा वर खाली काय आहेत ना, हे जरा अत्यंत छान पैकी आणि मार्मिक भाषेत सांगा जरा सर. आणि मुलांचा आहे ना, मला वाटतं हा गैरसमज आहे. नाही नाही, ऍक्च्युली काय आहे की आजच्या सेशनमध्ये तुम्हा लोकांचं अधिकाऱ्यांचं टॉक असल्यामुळे मी यांना टेक्निकल काहीच अजून घेतलेलं नाही आहे. ओके गायत्री, ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत, पोस्ट आहेत युपीएससी एमपीएससीच्या, ठीक आहे, याच्याबद्दल मी उद्या सविस्तर सांगेल, उद्या किंवा परवा, म्हणजे उद्या, उद्याचं सेशन डॉक्टर विकास खंडारेचं असेल, तो ओव्हरऑल एक्झामच्या प्रिपरेशन बद्दल बोलेल, आणि माझं जे सेशन असेल ना त्याच्यामध्ये मी युपीएससीच्या सर्व्हिसेस, एमपीएससीच्या सर्व्हिसेस, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं सिलॅबस आणि त्याचे प्रिपरेशनसाठी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू कसं करायचं ते सगळं सांगेन. आता तिरपुडे सर किंवा पंकज मोरे सर जे आहे यांचं लेक्चर हे म्हणजे टेक्निकल नाही आहे, हे थोडंसं वेगळ्या अँगलनी, म्हणजे तुम्हाला नुसताच नाही तर ते पण बाकीचे जसे लोक येतात हे असं असते, हा पॅटर्न असतो, ते सांगणार नाही आहे. त्याच्याबद्दल मी तुमच्याशी सविस्तरपणे बोलेल, त्यावेळेस आपण डिस्कस करूया, ठीक आहे? ओके सर. हा, आपले अजून आज सुरुवात आहे आपली, आपण अजून 2 दिवस भेटणार आहोत, आज सगळं संपायचं नाही आहे आपल्याला. कसं आहे ना, आपण युपीएससी परीक्षा देतोय, सर्वात प्रथम आपल्याला तिकडची कोणती पोस्ट मिळाली, पोस्ट ही प्रेस्टिजियस पोस्ट आहे लक्षात घ्या. आयएएस, आयएफएस, आयएएस भारतामध्ये आहे, आयएफएस भारताचं प्रतिनिधित्व इतर देशात करताय. हो सर, फॉरेन सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिसला आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे ते तिथे आहेत, प्रतिनिधी आपले. आणि कोणत्याही सर्व्हिसला तुम्ही असं ही चांगली ती वाईट या प्रकारे बघू नका पहिल्यांदा, अगोदर अभ्यास सुरू करा गायत्री. हो सर, मी चालू केलेला आहे. हा हा, त्यामुळे आणि ज्या काही टेक्निकल बाबी आहेत ह्या आपण शक्यतो आहे ना ह्या अशा सेमिनार मधून घेता,
बोरकर सर सांगतील तेव्हा किंवा प्रत्यक्ष जेव्हा आपण हे करू त्यावेळेस त्या वन टू वन सेशन मध्ये सांगणं बरं पडेल, कारण काहींच्या डोक्यात अनेकदा ते मुद्दे असतात, त्यामुळे मला वाटत नाही की आपण ते या प्रकारे डिस्कस करावे. ओके अच्छा, बाकी कोणाला काही प्रश्न? हॅलो, हा हा शुभम बोलतो, शुभमला बोलू द्या, मगाशी पण तो बोलत होता. शुभम बोल, शुभम बोल तू. हा शुभम खैरे तू बोल. नंतर मग नेक्स्ट. आता 2021 साली मी आता बीबीए एलएलबी चा फोर्थ इयर ला आहे आणि आता 2022 साली माझं ते लास्ट इयर असणार आहे, फिफ्थ इयर. 22 मध्ये मी परीक्षा देऊ शकतो का यूपीएस आणि एमपीएससी? तुझा आता कोणतं इयर कुठलं सुरू आहे, तुझा एज किती आहे? 21 आहे. 21 कम्प्लीट झालं की व्हायचं आहे? कम्प्लीट आहे, कम्प्लीट. आणि ग्रॅज्युएशन कशामध्ये सुरू आहे? आता माझं फोर्थ इयर चालू आहे बीबीए. बीबीएच इंटिग्रेटेड बीबीए आणि एलएलबी ना, एलएलबी हा. तर मग ते बीए एलएलबी असतं ना, तीन वर्षामध्ये डिग्री मिळून जाते तुम्हा लोकांना, राईट? तीन वर्षामध्ये डिग्री मिळून जाते बीए एलएलबी. आवाज नाही येत आहे शुभम. हॅलो, आवाज नाही येत आहे शुभम, तुझा आवाज नाही येत आहे. हॅलो, हा हॅलो, हा शुभम बोल. आता 5 वर्षाचं ते बीबीए एलएलबी चा कोर्स आहे, 4th वर्ष चालू आहे. तर तू पुढच्या वर्षी एक्झाम देऊ शकतो 2022 ला. ओके, आणि नेक्स्ट इयर ला एक्झाम देऊ शकतो. 12वी नंतर सुद्धा यूपीएससीची एनडीए आणि एनएची एक्झाम दिलेली होती. तर त्यात कसं होतं, त्यात त्यांचं सगळे इम्प्लिमेंट 50% इम्प्लिमेंटेशन मॅथ्स या सब्जेक्टवर होतं, त्याचे त्यांना इंडिपेंडेंट पेपर सुद्धा होता एनडीए आणि एनएचा. तर तसंच काही सब्जेक्ट आणि एमपीएससी मॅथ्स कडे जास्त इन्क्लिनेशन आहे का? नाही नाही, मॅथ्स हा जास्त नसतो यूपीएससी एमपीएससी मध्ये. मॅथ्स हा जास्त नसतो, जो काही असतो तो लॉजिकल जास्त असतो. तो बँक स्टाफ सिलेक्शन सारखा नसतो. आणि राहिला प्रश्न एनडीएचा, तर एनडीएचं जे मॅथ्स आहे हे 11वी 12वीचं जे तुमचं मॅथ्स असतं ना, किंवा सायन्स सुद्धा 11वी 12वीचं जे असतं तसं असतं ते. त्याच्यामुळे इकडलं वेगळं आहे. त्याच्याबद्दल तेच आपण, मी उद्या परवा जे हे डिस्कशन आपण उद्या परवा करणार आहोत, त्यावेळेस तुमच्या बऱ्याचशा क्वेरीज कम्प्लीट होतील. ओके, छोटस एक सांगू शकतो, आपण जी सिव्हिल सर्व्हिस देत आहोत ना मित्रांनो, यूपीएससीची किंवा एमपीएससीची, ही जनरल आहे. म्हणजे आपण काय म्हणू, ती कोणत्याही क्षेत्रातला पदवीधर, मग तो डॉक्टर असो, इंजिनियर असो, लॉयर असो, की बीए, बीकॉम, बीएससी असो, कोणत्याही क्षेत्रातला पदवीधर, याची परीक्षा आहे ती. त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता बाळगू नका. तुम्हाला जर स्पेशलाइज सर्व्हिसला जायचं असेल तर आपल्या दुसऱ्या सेवा आहेत, म्हणजे डॉक्टरसाठी मेडिकल सर्व्हिसेस आहेत, इंजिनियरसाठी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत. आपण इथे चर्चा चालू आहे आपली, ती ज्याला म्हणतो आपण आयएएस किंवा आपल्याकडचे डेप्युटी कलेक्टर, मी जसं असिस्टंट कमिशनर आहे, ह्या जनरल सर्व्हिसेस आहेत. हा, त्यामुळे तिथे तुम्ही ही चिंता बाळगू नका की बाबा तिथे मला मॅथ्स लागेल. इथे सिलेबस सुद्धा जनरल सिलेबस असतोय, हे तुम्हाला छानपैकी बोरकर सर सांगतीलच, यानंतर येणारेही व्याख्याते सांगू शकतील. त्यामुळे तुम्ही सिलेबसची, आणि तिथे गणित होतं म्हणून इथे मला गणिताचा त्रास होईल का, याची बिलकुल चिंता बाळगू नका. येतोय का शुभम? हॅलो, यस, आवाज येतोय सर. शुभम कळलंय का काय म्हटलंय ते? हो सर, थँक्स अ लॉट. आणखी काही दुसरे प्रश्न? कसं आहे ना, आपण नियोजन किंवा ह्या परीक्षांच्या अभ्यासाच्या अँगलने. हॅलो सर, बोला तुम्ही, कंटिन्यू. हा, नियोजन किंवा परीक्षांच्या अभ्यासाच्या अँगलने आपला काही असेल किंवा तुमच्या काही अडचणी अभ्यास करण्याच्या, किंवा तुम्हाला असं वाटतं की बाबा माझ्यासोबत असं घडलंय किंवा असा त्रास आहे, तर तो कसा निपटवून जाऊ, याबद्दलची आपला एक सर्वसाधारण चर्चा करायची. सरांनी इंट्रोडक्शन देताना सांगितलं होतं मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल किंवा आपल्या नियोजनाच्या अँगलने चर्चा हे करायचे, मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्या हेतूने जी माहिती असेल ना ती आपण आता डिस्कस करूया. इतर काही जी वैशिष्ट्यपूर्ण असेल माहिती, तर जेव्हा कधी बोरकर सर मला सांगतील की सर हे असं स्पेशलाइज आपला सांगायचं आहे, त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा, हा, म्हणजे विद्यार्थ्यांकडून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. मी अनेकदा असं म्हणतो की मी प्रश्न का विचारतो,
की माझी जी माहिती आहे हिच्यामध्ये अधिक भर पडावी ही तुमच्याकडून. त्यावेळेस बोरकर सरांच्या कृपेने त्यावेळेस जेव्हा कधी असेल तेव्हा. आता आपण जनरल चर्चा करूया. आणखी या अँगलने जर कोणते काही प्रश्न असतील तर प्लीज जरा. हॅलो सर, मला हा सर म्हणजे काय सर, आमच्या इथे एक आजोबा होते म्हणजे मुसलमानचे ते, मग त्यांनी विचारले होते तू काय करत आहे सध्या, मग मी सांगितले अशी तयारी करत आहे. मग त्यांनी म्हणले कशाला करतेस रे बाळा, आता आमचा एक मित्र आहे त्यांचा मुलगा दिल्लीला जाऊन म्हणजे पूर्ण यूपीएससी क्लास केलाय सगळं आणि मेन्स प्रिलियम सगळं पास झालाय, इंटरव्ह्यूला त्याला फेल केलेत, फक्त तिथे पैसे लागतायत म्हणते ते. काय टॅलेंट लागत नाही काय नाही, फक्त पैसा पैसा, एवढा पैसा त्यांनी खर्च केलाय. मग तुझ्यासारख्या गरीबाला तू हे कशाला करते उग, तू तू प्रायव्हेट जॉब करणार, हे पण असं बोलतात सर. म्हणजे मनात थोडं कुठंतरी हे होत आहे की हे सगळं आता फक्त काय पैशासाठीच आहे का म्हणून. तुझं काय उत्तर तो सांग ना, तुझं उत्तर काय होत. हॅलो. हा सर, तुझं त्याच्यावर उत्तर काय होत. सर माझा उत्तर म्हणजे थोडस मी 2 मिनिट शांतच होते, मनात थोडा प्रश्न निर्माण व्हायला, हे असं असतंय का खरंच काय नाही म्हणून. तरी पण मग मी म्हणलं सर तसं नसतंय सर, आपल्या टॅलेंटवर असतंय, त्यांनी कुठंतरी कमी पडला असेल ना इंटरव्ह्यू मध्ये. आता कसं आहे माहितीये का नागेश्वरी, ते जे तुझे आजोबा म्हणजे कोणी होते शेजारी आजोबा, त्यांचा तो वैयक्तिक अनुभव आहे असं जर असतं, फॉर एक्झाम्पल आपण विचार करू असं जर असतं तर एक पिढीजात आपले व्यवसाय असतात काही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर डॉक्टरच्या पित्याला वाटत असतं की माझं डिस्पेन्सरी आहे किंवा क्लिनिक आहे ते माझ्या मुलाने चालवा म्हणून त्याला डॉक्टरच करतो जबरदस्ती, त्याला काही करायचं असले तरी आणि तो मुलगा डॉक्टर होतो. वकिलाच्या वकिलाने एक फर्म काढली असते, त्याला वाटतं माझी फर्म पुढे कोण चालवणार, तो मुलाला लेखक जर व्हायचं असेल तरी तो मुलाला जबरदस्ती लॉयर बनवतो. स्पर्धा परीक्षांमध्ये असं काही नसतं, नाही तर असं असतं तर आयएएस ची मुलंच आयएएस, आयपीएस ची मुलं आयपीएस, किंवा ह्या ही ब्युरोक्रसीमध्ये जी ताकद आहे ही जाणून अनेक बिझनेसमननी पैसे खोऱ्यासारखे पैसे देऊन आपल्या मुलांना आयएएस आयपीएस आयएफएस किंवा आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर डेप्युटी कमिशनर असिस्टंट कमिशनर असं बनवलं असतं, असं आढळतंय का. खेडेगावातली मुलं येऊ शकतात का. नाही सर. नाही ना. तू ही डेअरिंग का करतेस, कारण तुझ्या मनात कुठेतरी एक ज्योत आहे की मी हे करू शकते आणि टॅलेंट यासाठी टॅलेंट लागतं, पैसा नाही. पैसा पुस्तक घेण्यासाठी आणि क्लास लावण्यासाठी लागतो, अभ्यास करण्यासाठी वेळ आणि टॅलेंट, परीक्षा देण्यासाठी आणि क्वालिफाय होण्यासाठी टॅलेंट आणि मेहनत, ह्या 2 गोष्टी लागतात. त्यामुळे असल्या गोष्टी मस्तपैकी एक छान असं स्माइल द्यायचं अशा लोकांना, इग्नोर करून पुढे जायचं, त्यांनाही बरं वाटलं अरे वा हिला समजलंय स्माइल दिलंय म्हणजे. नाही नाही बघा, एका वाक्यात सांगतो, ह्या जेवढ्या काही नकारात्मक बाबी आहेत त्यांना बिलकुल जवळ करायचं नाही, जवळ यूज द्यायचं नाही. जेवढ्या सकारात्मक ऊर्जा आपल्याला निर्माण करता येईल स्वतःमध्ये तेवढी ऊर्जा निर्माण करायची. उदाहरणं भरपूर आहेत, नाव घेऊन सांगू शकतो परंतु आता सांगणार नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आमच्याच बॅचमध्ये म्हणजे मी माझा स्वतःचाच एक ज्युनियर होता, डॉक्टर होता तो, गडचिरोली म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील, आणि तो आता इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये आहे, त्याचे वडील मजूर होते आणि त्यांनी ठरवलं होतं की मला फॉरेन सर्व्हिसेसमध्येच जायचं आहे. तो माझा ज्युनियर यासाठी होता कारण माझ्यापेक्षा लेट तयारी केली, नंतर माझा रूम पार्टनरही राहिला तो आणि मग मी त्याला गायडन्स वगैरे करायचो, हिस्ट्री वगैरे मध्ये माझं खूप चांगलं हे होतं तर त्याच्यामुळे मी त्याला गायडन्स पण करायचो आणि हिस्ट्री मधूनच त्यांनी ऑप्शनल मधून चांगले मार्क्स वगैरे मिळाले. तर तो अतिशय खेडेगावातून आणि बॅकग्राऊंड असं की वडील निरक्षर, काही शिकलेले नाही, अशिक्षित परिवारातील, आणि तो नंतर फॉरेन सर्व्हिसेस मध्ये सिलेक्ट झाला. आता तो म्हणजे आतापर्यंत तो बाहेर बाहेरच होता, आता तो भारतामध्ये आलेला आहे डेप्युटेशन वरती. हे एक उदाहरण झालं. असे कितीतरी उदाहरणं नाव घेऊन सांगता येऊ शकतात की ग्रामीण भागातील मुलं, अतिशय जिल्हा परिषदच्या शाळेमधून म्युन्सिपाल्टीतून शिकलेली मुलं, मराठी मिडियमची मुलं, अतिशय गरीब याच्यातून आलेली मुलं, हे पैसा गिसा देऊन होतं ह्या थापांवरती किंवा ह्या अंधविश्वासांवरती म्हणूया एक प्रकारे बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. तुमचा विश्वास हा स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या टॅलेंटवरती असला पाहिजे आणि आमच्यासारखे जे मार्गदर्शक असतात त्यांच्यावरती थोडा ट्रस्ट ठेवा.
त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवून तुम्हाला पुढे जाता येऊ शकते. ठीक आहे. आणि शेवटी आपण या देशामध्ये अशा देशामध्ये राहतो की ज्याच्यामध्ये फेवरिझम आणि विषमता ह्या दोन्ही गोष्टी हँड टू हँड आहे, त्याच्यामध्ये 19-20 थोडंफार होऊ शकतं असं गृहित धरायचं, काहीच फरक नाही पडत त्याला, आहे की नाही. म्हणजे सकारात्मकतेसोबत नकारात्मकता आहे हे लक्षातच ठेवायचं ना, गृहित धरू शकतं. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो की जे हे म्हणतात ना, मी प्रिलिम्स क्वालिफाय झाली, मी मुख्य परीक्षा दिली आणि मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, त्याला म्हणा बाबा तुझ्या इंटरव्ह्यूचं मार्कशीट दाखव म्हणा, किती मार्क्स मिळाले. जे आम्हाला भरपूर भेटतात असे खूप लोक भेटतात आणि माझ्याकडे पण येतात अनेक लोक म्हणजे शिकवायचं आहे वगैरे वगैरे. मी त्यांना म्हणतो मेन्स किती दिला बाबा, इंटरव्ह्यू किती दिली, त्याचे जरा मार्कशीट दाखव, आणि 2-4 प्रश्न विचारले ना तर ते बिलकुल पळून जातात, नंतर माझ्याकडे येतच नाहीत ते लोक. कारण त्यांनी दिलेलाच नसतात, मेन्सच दिलेल्या नसतात, गेलेलेच नसतात ते इंटरव्ह्यूला, समजलं का. त्याच्यामुळे याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. आणि दिल्लीला जाऊन आयएएस बनतो ह्या गैरसमजावरती हा अंधविश्वास आहे, किंवा इथे जाऊन आयएएस आयपीएस बनतो हा अंधविश्वास आहे, त्याच्यावरती जाऊ नका. असे जर कोचिंग क्लासेस जर लावून, म्हणजे कोचिंग क्लासेस लावणं हा आपल्या गरजेचा भाग असतो, तिथे चांगलं गायडन्स मिळू शकतं जर ते चांगलं असेल तर, ओके, नैतिकता जोपासणार. पण कोचिंग क्लासेस लावून आयएएस बनतो किंवा अधिकारी बनतो किंवा परीक्षा पास होतो हा सुद्धा एक अंधविश्वास आहे. मी कोचिंग क्लास चालवत नाही, मी एक मिशन चालवतो. मी कोचिंग क्लास चालवत नाही, मी मिशन चालवतो, ओके. आणि मिशनरी अप्रोच हा वेगळा असतो, ओके, तो स्वार्थासाठी नसतो, तो समाजाच्या भल्यासाठी असतो, हे लक्षात ठेवा. एनिवे सर, तुम्ही पुढे कंटिन्यू करा. नागेश्वरी, त्यामुळे हा गैरसमज तूच नाही, जे ऐकतायत किंवा तुमचे जे इतर सवंगडे असतील त्यांनाही सांगा, हा गैरसमज पूर्णतः मनातून काढून टाका. हो सर, सर थँक्यू सो मच. येस, वेलकम. तुमच्या समोर स्वतः उदाहरण आहेत. आम्ही मुळात आमच्याकडे पैसे नव्हते रे, आम्ही काय पैसे देणार नाही सर. म्हणजे त्यांनी म्हणले होते ना, म्हणताना मग आधीच पैशाचा प्रॉब्लेम असते सर, मग त्यांनी असं मनात भीती घातली ना सर. मोरे सर स्वतःच उदाहरण आहे. मोरे सर स्वतः खूप संघर्ष करून पुढे गेलेले आहेत. आम्ही मित्रांची पुस्तकं वापरली नागेश्वरी, की बाबा पुस्तकांना पैसे नाही म्हणून मित्रांची पुस्तकं वापरायची. अशी लोक परीक्षेला पैसे दिले असते तर मग आम्ही अधिकारी बनतो स्वप्न बघू शकलो असतो काय सर. त्यामुळे चिंता करू नको नागेश्वरी, असं काही नसतं. बर, आणखी काही कोणाचे काही प्रश्न आहेत का? गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग सर. मला हे विचारायचं आहे की आता मी सध्या फर्स्ट इयरला आहे आणि नंतर मग मला ट्युशनची गरज, म्हणजे अगर मी थर्ड इयरला पण ट्युशन लावली यूपीएससी साठी तर चालेल का? कारण की फर्स्ट नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये क्लिअर करा लागेल. उत्कर्ष कसं आहे माहितीये का? उत्कर्षाचं नाव आपलं इथे दिसतंय, डिस्प्ले होतं. नागपूरची आहे ती, नागपूरची आहे उत्कर्ष. अरे वा, म्हणजे तुमच्या गडचीच आहे बोरकर सर. येस येस, माझ्या जिल्ह्यातील आहे. तर उत्कर्ष कसं आहे माहितीये का, क्लास लावणं न लावणं मुळात सगळ्यात पहिली गोष्ट क्लास लावायचा की नाही लावायचा हा वेगळा मुद्दा आहे. मुद्दा आहे की बाबा तुम्हाला अभ्यास करून त्या परीक्षेत क्वालिफाय व्हायचंय, म्हणजे तुम्हाला ते पद मिळवायचंय. किती वर्षात काय वर्षात हे आपण मगाशी डिस्कस केलं, मी त्यात पुन्हा एकदा जाणार नाही. आता ते करताना कसं असतं की तुम्ही 10वी 12वी झाली तेव्हा अनेकदा आपल्याला परीक्षेची जी शासकीय पुस्तकं आहेत, स्टेट बोर्डाची, सीबीएसई बोर्डाची, आयसीएसई बोर्डाची, ती तुम्ही वाचली असेलच, बरोबर ना? हॅलो. हो सर, आता सुरुवात केली आहे वाचायला. ऐक ना उत्कर्ष, तर ती वाचली असतील तुम्ही. दुसरा मुद्दा असा की त्या पुस्तकांच्या जोडीने तुम्हाला गाईड म्हणून पुस्तकं दिली असतील. दिलेली का ती गाईड कधी वापरली असतील का तुम्ही? हॅलो. हो, म्हणजे स्टार्टिंग मध्ये वापरले होते. हो. नाही नाही, मी परीक्षांचं बोलतोय, 10वी 12वीच्या परीक्षांचं. गाईड वापरलेलं का पुस्तकांच्या जोडीने की फक्त पुस्तकं वापरली? नाही, गाईड पण होती. हा बघा, म्हणजे तुम्हाला तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकंही वापरली, तीच पुस्तकं शिकवणारे तुम्हाला शिक्षकही होते आणि सोबत तुम्ही गाईडही वापरले. तर इथे शिक्षक कम गाईडचं काम हे तुम्ही क्लास, आता गाईड किंवा गाईड वापरण्याचं कारण काय आहे की पुस्तकात जे दिलंय ते तुम्हाला पटकन कळावं आणि परीक्षेत जे हवंय ते तुम्हाला पटकन मिळावं, पुस्तकातलं कळावं आणि परीक्षेतलं मिळावं, यासाठी तुम्हाला गाईड होते, पुस्तक समजून देण्यासाठी शिक्षक होते. तर इथे क्लासचे शिक्षक, हा जसे आपले बोरकर सर आहेत, हे तुमचे शिक्षक कम गाईड आहेत. म्हणजे शाळेतले जसे शिक्षक असतात पुस्तकातलं शिकवणारे,
हा म्हणजे पुस्तकातलं कळवून देणारे आणि परीक्षेला काय हवंय, परीक्षेसाठी काय तुम्हाला मिळणार आहे ते गाईड, हे गाईडचं नॉलेज द्या म्हणजे गाईड म्हणून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने परीक्षाभिमुख अभ्यास शिकवणार आहे यासाठी क्लास असतो. जर हे दोन्ही सुद्धा तुम्हाला पटकन येत असेल, तुम्हाला समजू शकत असेल, तुमच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल कॅपॅसिटी असेल, तर मग तुम्हाला गरजच नाहीये क्लास लावण्याची. पण जर नसेल, तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा आहे, तुम्हाला पुस्तक वाचता वाचता ते पटकन कळून घ्यायचं आहे आणि परीक्षेला नेमकं काय हवंय हे कळायचंय, तर मग तो तुमचा पर्याय, क्लास लावा की न लावा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, जर त्या वेळेमध्ये विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही नंतरही क्लास लावा की न लावा करू शकता. परंतु अभ्यास मात्र तुम्हाला तातडीने सुरू करणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की बाबा गाईड लावायचा की न लावता मी परीक्षा देऊ शकते. ओके, हॅलो. ओके सर, ओके, थँक्यू. समाधान झालं आहे का? हो हो हो. आणखी कोणी? युपीएससीच्या एक्झाम मध्ये मराठीचा जो सब्जेक्ट आहे, लिटरेचर आहे का बेसिक मराठीचे 9वी पर्यंत असत? एकदम छान प्रश्न आहे. प्रॉपर लिटरेचर बरोबर, तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये झालात, ग्रेट. तर कसं आहे सर्वेशा, मराठी विषय हा, मराठी वाङ्मय हा आपला वैकल्पिक, म्हणजे मराठी लिटरेचर इज ओनली फॉर ऑप्शनल सब्जेक्ट. तुम्ही मराठी लिटरेचर ऑप्शनल म्हणून घेणार आहात का? नाही. जर तो घेणार नाही आणि तुम्ही फक्त मराठीचा पेपर, मराठी विषय म्हणून अभ्यासाला देणार आहात, तर 10वी पर्यंत जे मराठी आहे तेवढा विषय, फक्त एक थोडस वेगळं आकलनाचा म्हणून तिकडचा निबंध वगैरे जो पार्ट आहे तो असतो तिथे. हा निबंध, सारांश लेखन म्हणजे प्रिसाईज रायटिंग, कॉम्प्रिहेन्शनची उत्तर, हे वेगळे असतात. बाकी त्याचं ग्रामर किंवा इतर सगळ्या गोष्टी त्या 10वी पर्यंतच्या लेवलच्या आहेत. मराठीची बोला बोला. सर काही म्हणजे बोलतात ना, म्हणजे हिस्ट्री मध्ये म्हणजे आता जसं सर बोलले ते बोरकर सर की ते हिस्ट्री मध्ये खूप चांगले, तर मला असं एक दोन ट्रिक्स हवे होता की म्हणजे जे डेट्स असतात किंवा इयर असतं, कोणत्याही ऍक्ट असेल किंवा कधी काय पास झालं असेल काहीही, ते इयर लक्षात ठेवायला काय करायचं? बोरकर सर आहेत की नाही, ते हिस्ट्रीचे मास्टर आहेत. बोरकर सर, मला वाटतं तुम्हाला प्रत्यक्ष किंवा क्लासमध्ये सांगू शकतील ते. सर्वेशा, आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया नंतर. हिस्ट्री अनेकांचा जो गैरसमज आहे की इतिहास म्हणजे फक्त डेट असतात, सणावड्या, मराठीमध्ये एकदम स्पेसिफिक शब्द सांगितला, तर तसं नसतं. मराठीत दिलाय ना इतिहास. हिस्ट्री म्हणजे फक्त डेट्स नाही आहेत, तर हिस्ट्री मध्ये कालखंड असतात, वेगवेगळे कालखंड, जसं प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, आधुनिक भारत आहे. ओके, तर हे तुम्ही कालखंडाच्या स्वरूप म्हणजे तशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आणि त्यामध्ये कसं असते ना की स्टोरी टाईप सुद्धा तुम्ही हिस्ट्रीला लक्षात ठेवू शकता. इतिहासामध्ये काही डायमेन्शन्स आहेत, म्हणजे जसं सांस्कृतिक डायमेन्शन, सामाजिक डायमेन्शन, आर्थिक डायमेन्शन, पॉलिटिकल डायमेन्शन, हे डायमेन्शन्स आहेत. हे डायमेन्शन्स जर तुम्ही समजून घेतले तर इतिहासासारखा सोपा सब्जेक्ट नाही आहे. मी बीई इन्स्ट्रुमेंटेशन आहे माझं, नंतर मी एम ए नेट केलं हिस्ट्रीमधून. मी झोपेतून उठून गेलो आणि नेट क्वालिफाय झालो, जे क्वालिफाय व्हायला 3-3, 4-4 वर्ष लागायचे लोकांना. आणि एका युपीएससीच्या बॅच ह्याच्यामध्ये, मेन्समध्ये, मला वाटतं जवळपास मी महाराष्ट्रात तरी टॉपर असेल, 354 मार्क्स होते मला, 354. सरांना माहिती आहे की जुन्या पॅटर्न मध्ये, म्हणजे ज्यावेळेस आमच्या वेळेस क्वालिफाय झाला, तर 354 वगैरे मार्क्स, म्हणजे 320 जरी मिळाले तरी ते बेस्ट मार्क्स असायचे. तर मला 354 मार्क्स होते. आणि इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मी, आणि ज्यांचं हिस्ट्रीमध्ये मास्टर्स झालेलं आहे त्या लोकांना 300 असायचे आणि आम्ही निघून जाऊ पुढे. तर काही टेक्निक्स असतात, कशा पद्धतीने कुठल्या पद्धती कुठल्या गोष्टींचा कसा अभ्यास करायचा याच्या काही टेक्निक्स असतात, ते समजून घ्यायचे असतात. आणि त्या प्रोफेशनल अँगलने जर तुम्ही केलात तर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल नाही, तर कुठलेही सब्जेक्ट असू द्या, युपीएससीचे असू द्या, एमपीएससीचे असू द्या, तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात. ओके, तर हे थोडंसं डिटेल आहे, हे टेक्निकल गोष्टी आहेत. या कसं की या 3 दिवसामध्ये, आपण आता 2 दिवस राहिलेले आहेत आपले, उद्या आणि परवा, त्याच्यामध्ये आपण आणखी अधिक याच्यामध्ये स्पष्टता येऊन जाईल. मी तुम्हाला इन्शुअर करतो की
सोमवारी जे माझं एक्सक्लुसिव्ह लेक्चर आहे त्यामध्ये तुमचे सगळ्यांचे सगळेच प्रश्न मोस्ट मोर ओर क्लिअर होतील. हा सो मला असं हा आता सर मोरे सर आपण बराच वेळ पासून बोलतोय आपण म्हणजे 6 आपण सुरू केलं 6:15 9:15 आता होत आहेत 9:15 होत आहेत. सो एक कन्क्ल्युजन तुम्ही याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना एक चांगला मेसेज मोटिवेशनल म्हणा आणि या सर्व्हिसेस मध्ये येण्याचे काय बेनिफिट्स असतात आणि काय आपल्याला करता येऊ शकतं एवढं एक हे करून आपण कन्क्ल्यूड केलं तर म्हणजे मला वाटतं की वेळ बराच होतोय तर त्या हिशोबाने आपल्याला कन्क्ल्यूड करावं लागेल. नक्की नक्की मला वाटतंय अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरं जी सामायिक होऊ शकतात असे प्रश्न झाले आहेत आपले त्यांना मिळाले असतील. जर इतरही काही असतील तर पुढच्या काही सेशन मध्ये किंवा आपण अशाच प्रकारे देऊ शकतो. तर खरंच भरपूर वेळ झालेला आहे 6:00 तुम्ही बसले असाल म्हणजे 3:15 झाले. बोरकर सर तर नेहमी सांगत असतात तिरपुडे सरांनी सांगितलं असेल मी फक्त थोडक्यात एवढं सांगेल की कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे हे एकदा ठरवलं की तुम्ही तुमचं माइंडसेट अधिकाऱ्याचं बनवून टाका. अधिकारी काय करतो निर्णय घेणाऱ्याला मदत करतो निर्णय घेण्यासाठी. म्हणजे कायदे आणि नियम जे बनवले जातात ते कुठून तरी आकाशातून पडत नाहीयेत. तर जे आमदार खासदार मंत्री कोणी बनवतायत जे लेजिस्लेशन बनवतं त्याला मदत करणारा हा अधिकारी असतो. त्यानंतर लेजिस्लेशनमध्ये पास झालेला आहे विधिमंडळात एखादा कायदा नियम काही पास झालेला आहे त्याची अंमलबजावणी पुन्हा हेच करतात. आणि ही पदांची एक साखळी आहे ज्याला आपण हायरार्की म्हणतो. या साखळीचा तुम्ही एक घटक बनणार असता. या घटकांमध्ये जशी साखळी एकमेकाला जोडून असते त्यावेळेसच तिच्यात ताकद येते. आपण थोडं काही वेगळेपणा करायचा प्रयत्न केला की त्या साखळीच्या अस्तित्वाला किंवा मजबूतीला धक्का बसू शकतो. तर प्रशासनाच्या चौकटीला म्हणजे अगोदरच मजबूत आहे ती तिच्या मजबूतीकरणाला आपला हातभार लावायचा. आपण अनेकदा मगाशी कोणतरी म्हटलं की मला वाटतंय आपला मुरूर जंजीराचा तो मुलगा सॉरी त्याचं नाव आता पटकन तर निलेश निलेश मला सामाजिक कार्य करायचे काही हे ते. लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही इथे येताय तुमच्या परीक्षेचं नाव आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तुम्ही लोकसेवा आयोग लोकसेवे आयोगाच्या परीक्षा देऊन तुम्ही लोकसेवक बनणार आहात. लोकसेवकाला स्वतःची मत स्वतःचे अभिमान स्वतःचा अहंगंड असं काहीही नसतं. त्याला त्याच्या समोर जे लोक आहेत त्यांचा तो सेवक आहे त्यांच्या दृष्टीने त्याला कार्य करायचं. आपल्या भारतीय घटनेचं किंवा एकंदर आपल्या भारतीय शासन प्रशासनाचं धोरण आहे जनकल्याण. आपण वेलफेअर स्टेट म्हणून ओळखले जातो. वेलफेअर स्टेट मध्ये काय आहे स्टेट हे फक्त त्या बाउंड्रीजनी बनत नाही डोंगर नद्यांनी बनत नाही त्यातल्या माणसांनी बनतं. तेव्हा त्यांचा विचार करून आपला जायचं आहे. हा मग आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला आपली मतं नाही आहेत किंवा काही नाही आहे खरंच नाही आहेत. आपली मतं म्हणजे कोणती तर ह्या आपण ज्या राज्यासाठी किंवा ज्या विभागासाठी काम करतोय पर्यायन देशासाठी काम करतोय त्या देशाचं त्या विभागाचं आणि आपल्या ज्युरिस्डिक्शन मधल्या असल्या लोकांचं अधिकाधिक हित कसं होईल. अनेकदा आपले संघर्ष आपण कितीही म्हटलं तरी त्या त्या ठिकाणच्या बड्या धेंडांशी मग ते पॉलिटिकल असतील सोशल असतील फायनान्शियल असतील कसे असतील त्यांच्याशी होऊ शकतात. अशा वेळेस त्यांना टॅकल करायचं मग तिथे आपल्याला ऍज अ मॅनेजरियल स्किल वापरावी लागते. कारण आपण कोणाशी संघर्ष करायचे म्हणून आपल्याला आपलं पद मिळालेलं नाहीये. आपण त्यासाठी बिलकुल अभ्यास केलेला नाहीये. आपलं टार्गेट काय आहे की शासनाला धोरणं तयार करण्यासाठी नियम कायदे तयार करण्यासाठी मदत करणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं हे जे आपलं काम आहे
ते इमाने इतबारे प्रामाणिकपणे करणं हे आपलं काम आहे. यासाठी ज्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्या स्तरावर किंवा आपल्या मॅनेजर स्किलद्वारे वरिष्ठांच्या स्तरावर त्या पूर्ण करणं. मित्रांनो हे एक लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही कोणतं असं प्रचंड मोठं असं काही काम करताय असं काही नाहीये. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस शासनात येताय त्यावेळेस तुम्ही जसे लोकसेवा आयोगातून आले लोकसेवक असतात तसाच. पंकज सर आवाज कट होतोय थोडा. हॅलो हॅलो येतोय का? हॅलो येस सर. पंकज सर आवाज थोडा कट येतोय का? आता येतोय आवाज. हॅलो हो सर येतोय. येतोय ना सर आवाज? अरे बर. तर आपण शासनाचे पगारी सेवक असतोय ही जाणीव सुद्धा ठेवा. सर आवाज क्लिअर येत नाहीये. येतोय का? ठीक आहे येतोय येतोय. आता येतोय आता येतोय. कंटिन्यू येतोय का? बर मी माईक आता तोंडाजवळच ठेवतो एकदम असं लावून. येतोय का आता? यस यस. तर आपण शासनाचे पगारी सेवक सुद्धा असतोय. आपण केलेल्या कामाचा आपल्याला मोबदला मिळत असतो पगाराच्या रूपात वेतनाच्या स्वरूपात. हे वेतन सामान्य जनतेने भरलेल्या कररूपी महसुलातून आलेलं असतं. त्याचीही आपली जबाबदारी आहे. म्हणून तर आपल्याला लोकसेवक म्हटलं जातं. आणि जर आपण काहीतरी भव्य दिव्य करायचं असेल आपल्याला तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत मित्रांनो. त्यासाठी जसे आता बोरकर सरांनी एक छानसा शब्द वापरला मागाशी मिशन मिशनरी वर्क, असे मिशनरी वर्क हे अल्प लाभाने किंवा विना लाभाने करता येतात. तिथं मग तुम्ही स्वतःला काहीतरी भव्य दिव्य म्हणू शकता. इथे मात्र तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला जातो समाजसेवा करण्याचा, लोकसेवा करण्याचा, देशसेवा करण्याचा. ती सुद्धा तुम्हाला त्याचा मोबदला मिळतो. हे मिळून म्हणजे तुम्ही सेवा करताय प्लस उदरनिर्वाह सुद्धा करताय. यामुळे हा महत्व कोणा कोणाला येतं त्या मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये जो जास्तीत जास्त चांगली लोकसेवा करेल देशसेवा करेल आणि तेही प्रामाणिकपणे त्याला. याच्यामध्ये अनेक निगेटिव्ह उदाहरणं आहेत नकारात्मक. कोण भ्रष्टाचार करतो कोण काय करतो. पुन्हा एकदा म्हणतो आपण त्या साखळीचे घटक आहोत. आपल्याला साखळी न मोडता आपलं मॅनेजरियल स्किल वापरून आपला प्रामाणिकपणा सावूत ठेवून उगाच त्याचा डिंडोरा पिटवत बसलात तुम्ही तेव्हा नुकसान तुमचं आणि प्रशासनाचं होणार असतं. तुम्ही तुमच्या स्तरावर प्रामाणिक आहात हे लोकांना बरोबर कळत असतं. तुमच्याशी त्या प्रकारेच लोक वागत असतात. जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि डेडिकेशनने आपली सेवा करत असाल तर मित्रो ही गोष्ट लक्षात ठेवा. अभ्यास करताना सुद्धा तुम्ही लोकसेवक बनणार आहात हे ध्यानात ठेवा. हीच सगळ्यात मोठी इन्स्पिरेशन आहे. तुमच्या हृदयात आणि मेंदूमध्ये एकच गोष्ट ठेवा की मला लेखक लोकसेवा करायला जायचं आहे. जी लोकसेवा केल्याचा मला मोबदलाही मिळणार आहे आणि मी किती प्रामाणिकपणे करणार हे माझ्यापाशी आहे. या दृष्टीने आपलं टार्गेट ठरवा. पॅशनेट राहा जरा. म्हणजे इथे यायचं ह्याचं पॅशन बाळगा. तुम्हाला मिळायला वेळ हा तुमचा आहे. किती वापरायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्वांचं आगाऊ अभिनंदन करतो. या उपरी आणखी काही जर तुमचे असतील आणि बोरकर सर परवानगी असतील तरच विचारा. नाहीतर मला वाटतं इथेच मी सर्वांचं अभिवादनही करतो. yes. मोरे सरांनी पंकज मोरे सरांनी इंटरॅक्टिव्ह पद्धतीने म्हणजे हे वन वे कम्युनिकेशन झालंच नाही आणि ते अपेक्षितही नाही राहत. म्हणजे मी जेव्हा केव्हा हे सेशन्स ठेवत असतो तर त्यावेळेस संबोधी करिअर अकॅडमीशी संबंधित असलेले जे अधिकारी येतात तर ते वन वे कम्युनिकेशन करतच नाही कारण आपल्याला इथे भाषण द्यायसाठी यायचं नाही नसतं. आणि जे अधिकारी असतात जे ताऊन सलाखून निघालेले असतात या स्पर्धा परीक्षांमधून तर त्यांना पण हे माहिती असतं की एक्झॅक्टली विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल आणि काय त्यांना आपण शेअर केलं पाहिजे. तर मित्र हो सर्वप्रथम म्हणजे मी आता या कन्क्ल्युजनमध्ये मी परत एकदा माझे खूप जवळचे स्नेही जवळचे मित्र पंकज मोरे सरांना धन्यवाद देतो. खूप संघर्षातून त्यांनी यश मिळवलं. शिक्षक ते अधिकारी असा त्यांचा प्रवास झाला
आणि आता ते विक्रीकर विभाग माझगाव मुंबई या ठिकाणी सहाय्यक विक्रीकर आयुक्त या पदावरती गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचा खरोखर त्यांचा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे महाराष्ट्रातील स्पर्धक आहेत एमपीएससी स्पेसिफिकली किंवा युपीएससीचे, तर त्यांनी त्यांच्यात म्हणजे असे जे सरांसारखे जे स्पर्धक आहेत त्यांचा आदर्श निश्चितच ठेवावा. कारण त्यांनी नोकरी करत करत शिक्षकेची शिक्षकाचा पेशा स्वीकारून ती नोकरी करत करत तो संघर्ष केला. मराठी मीडियममधून त्यांनी हे केलं आणि त्या पदापर्यंत गेलेत. आणि आजच्या सेशनमध्ये जो मी माझे वडील माझे अण्णा आदरणीय दमडूजी ज्ञानेश्वर बोरकर माजी मुख्याध्यापक लाखोटिया पुतळा महाविद्यालय कोंढाळी तालुका काटोल जिल्हा नागपूर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जे त्यांनी आज इथे गायडन्स केलेलं आहे ते खरोखरच अनमोल आहे. मला वाटतं की आपल्या पैकी बऱ्याच लोकांचे जे काही या परीक्षांबद्दल गैरसमज असतील, समज गैरसमज असतील, दोन्ही शब्द वापरणं योग्य ठरेल, ते थोड्या अधिक प्रमाणात का होईना दूर झाले असतील. आपण दोन दिवस परत भेटणार आहो. उद्या माझा विद्यार्थी डॉक्टर विकास खंडारे जो आपल्या इथूनच काळाचौकी कॉटन ग्रीन मुंबईच्या ब्रांचमधून ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि ज्यांनी अगदी लहान म्हणजे अगदी सुरुवातच त्याची म्हणजे त्याचा पहिला गाईड मीच होतो युपीएससी आणि एमपीएससीचा, तर त्याचे युपीएससी आणि एमपीएससी दोन्हीच्या त्यांनी मेन्स दिल्या आणि एमपीएससी थ्रू त्याचं सिलेक्शन झालं, तर उद्या त्याचं एन्टायरली युपीएससी एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेच्या संदर्भात आणखी डिटेल गायडन्स असणार आहे. मी सुद्धा त्यातलं एक सेशन माझं असेल आणि 8 तारखेला 8 मार्च 2021 तिसरं सेशन स्पेसिफिकली माझंच असेल, ज्याच्यामध्ये मी ओव्हरऑल सगळं सर्वतोपरी तुमचे अनेक जे डाऊट्स असतील ते दूर करण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. सो आय होप की आजचं सेशन तुमच्या फायद्याचं तुम्हाला वाटलं असेल. काही लोकांना कदाचित होऊ शकतं की अजूनही काही प्रश्न असतील तर 2 दिवस आहेतच आपल्याकडे. ओके. सो सगळ्यांना धन्यवाद. आपल्या इकडे जवळपास 60 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. 50% विद्यार्थी कारण नेटवर्कचा इश्यू असतो, नेटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी एक्झिट सुद्धा झालेत. कारण आपण जवळपास 3:30 तासापासून बोलतोय. ओके. 6:30 वाजतापासून आपण जॉईन झालो आणि आता 9:30 वाजले रात्रीचे. सो मी इथेच तुमची रजा घेतो. उद्या परत आपण 6:00 भेटूया. लिंक सेम आहे जी सगळ्यांना पाठवलेली आहे. उद्या आपण 6 to 8:30 भेटूया. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्स पंकज मोरे सर आणि पहिल्या सेशनचे जे अधिकारी होते डॉक्टर हेमंत तिरपुडे सर त्यांचा सुद्धा मी आभार मानतो पुन्हा एकदा. आणि तुमचं सुद्धा आभार, तुम्ही इतकं पेशन्स ठेवून ऐकून घेतलं. अधिकारी बनणाऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे पेशन्स ठेवून ऐकणे. ठीक आहे. ज्याच्याकडे पेशन्स आहे तो बनेल आणि जो पेशंट बनणारा असेल तो पेशंटच बनेल. आपल्याला पेशन्स ठेवून काम करायचं आहे. पेशन्स खूप वर्षानुवर्ष ठेवण्याची गरज नाही. 2 वर्ष द्या मला, माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे तुम्हाला बनवण्याची घडवण्याची. फक्त तुमच्यामध्ये तेवढी मानसिकता असली पाहिजे आणि प्रयत्न करण्याची एक ज्याला आपण म्हणतो वृत्ती ती असली पाहिजे. ओके. सो थँक्स अ लॉट. धन्यवाद. ओके. शुभरात्री. शुभरात्री. थँक्स सर. थँक्यू सो मच सर. येस मोरे सर धन्यवाद. रजा घेतो आपली आता सर्वांची. उद्या आपण भेटणार आहोत. ओके. थँक्यू. शुभरात्री.